हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार अभयम सत्व संशुद्धि ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम। आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते वैरी झाली आहि अर्ताते न वंचणे जेका। भगवान श्रीकृष्ण 16व्या अध्यायामध्ये अर्जुनाला दैवी संपत्तीचा विचार सांगतात, त्यापैकी 3 गुणांचा विचार करून 4थ्या गुणाला आपण प्रारंभ करतो आहोत। काल आपण केलेला आहे दान नावाचा 4था गुण आहे। या गुणाचं महात्म्य सांगताना ज्ञानेश्वर महाराजांनी हा गुण म्हणजे मोक्ष निधानाचं अंजन आहे असं म्हटलंय। कालही आपण या गोष्टीची थोडीशी चर्चा करून आलो की मानवी जीवन गुणदोषांनी युक्त असतंच, त्याच्यातल्या गुणांचा जो गुणांची जी प्राप्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला झालेली असते त्याबद्दल माणसाला अभिमान असणं हेही कदाचित आपण स्वाभाविक समजू शकतो। परंतु आपल्याजवळ असणारा गुण जोपर्यंत आपल्याला भगवत चिंतनाकडे, नामचिंतनाकडे, नामस्मरणाकडे अथवा आपल्या मोक्षाकडे प्रवृत्त करत नाही तोपर्यंत त्याला गुण म्हणण्याचं धाडस आपण करू नये। गुण असतातच। महाभारताचा विचार केला तर भगवंतानेच सगळ्यांना बनवलेलं असल्यामुळे प्रत्येकाच्या ठिकाणी काही ना काहीतरी गुण दिलेलाच आहे। या जगतामध्ये गुणच नाही असं कोणीच नाही, प्रत्येकाकडे काही ना काहीतरी आहे। त्याची उपयुक्तता ज्या वेळेला सिद्ध होते त्यावेळेला त्याचं महत्त्व कळत जातं एवढंच असतं। जोपर्यंत त्याची उपयुक्तता सिद्ध होत नाही तोपर्यंत तो त्या गुणाची अभिव्यक्ती होत नाही, प्राकट्य होत नाही, आविर्भाव होत नाही, म्हणून आपल्याला तो गुण आहे असं कळत नाही। आणि आहे असं कळत नाही म्हणून माणसं म्हणतात त्यांच्याजवळ कोणता गुणच नाही असं होत नसतं। प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी गुण आहे। म्हणून आपल्याकडे जे नेहमी सांगितलं जातं योजकस्तत्र दुर्लभा, हे कशा करता अमंत्रम अक्षरम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्य पुरुषो नास्ती योजकस्तत्र दुर्लभा असं सुभाषित आहे ना। जगतामध्ये असं अक्षर नाही, अमंत्रम अक्षरम नास्ती, प्रत्येक अक्षर हा मंत्रच आहे। काही काही मंत्र एकाक्षरीच असतात। आपण बीज मंत्राचा विचार जर केला मंत्र संहितेमध्ये किंवा मंत्राचा विचार करताना तर बीज मंत्र एकाक्षरीच आहेत, बहुतेक वेळेला असतातच एकाक्षरी। अमंत्रम अक्षरम नास्ती, मंत्र नाही असं अक्षर नाही। नास्ती मूलम अनौषधम, प्रत्येक झाडाचं मूळ हे यान त्या रूपानं औषधी आहेच आहे। औषधी नाही असं झाडाचं मूळच नाही। तुम्ही कोणत्याही झाडाची मुळी काढली तरी ते कशावर तरी औषध असतंच, आपल्याला माहिती नसतं एवढंच, पण ते असतंच। म्हणून काही खावं असं नाही, पण ते असतं, कशा ना कशावरचं तरी औषध असतं। आयुर्वेदामध्ये विनोदानं असं म्हटलं जातं, विनोदानं म्हणतात
यस्य कस्य तरोर्मूलं येन केन समन्वितं यस्मात् तस्मात् प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति, असं एक विनोदाचं वचन आयुर्वेदामध्ये सापडतं. आयुर्वेदाचा अभ्यास करणाऱ्यांना सुरुवातीलाच हे शिकवलं जातं किंवा सांगितलं जातं विनोदानं. तसा हा विनोद आहे. यस्य कस्य तरोर्मूलं येन केन समन्वितं यस्मात् तस्मात् प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति. याचा सरळ अर्थ असा आहे, कोणत्या तरी झाडाची मुळी कशात तरी मिसळून कुणाला तरी द्यावी, काहीतरी होतच असतं. कारण प्रत्येक मूळ झाडाची मुळी औषधी असतेच. तसं अयोग्य पुरुषो नास्ती, या जगतामध्ये अयोग्य पुरुष नाहीच आहे. फक्त योजकस तत्र दुर्लभ हा, त्याची योजना करणारा दुर्लभ असतो. गुणरहित असं या जगतामध्ये कोणी नाही. पुष्कळ विचार त्या संबंधामध्ये, प्रयप्रोक्ता गुणिर्यस्य निर्गुणोपी गुणी भवेत, इंद्रोपी लघुताम याती स्वयं प्रख्यापितैर्गुणैहि, अशा पद्धतीची काही सुभाषित आपल्याला त्या संबंधात सापडत जातात. असो तो विषय आत्ता लांबवण्याचा नाही आहे, पण आपण काल त्या संबंधामध्ये थोडंसं असं बोलून आलो की गुण सगळ्यांजवळच असतात, फक्त आपल्याजवळ असलेला गुण आपल्या ठिकाणी भगवंताच्या चरणाविषयी, संतांच्या चरणाविषयी प्रेम निर्माण करतो की नाही हे बघितलं पाहिजे. आपल्याजवळ असणारा गुण आपल्याला भगवत प्राप्तीकडे प्रवृत्त करतो की नाही हे बघितलं पाहिजे. आपल्याकडे असणारा गुण आपल्याला आपल्या जीवनाच्या मुक्तीकरता, मोक्षाकरता, बंधराहित्याकरता प्रयत्नशील बनवतो की नाही हे महत्त्वाचं आहे. मग तो एखादा गुण असला तरी भागतं. आपण भागवत पहा, भागवताचा नवमस्कंध, या नवमस्कंधामध्ये ईशानुकथा आली आहे. ईशानुकथा हा पुराणाचं एक लक्षण आहे, महापुराणाचं एक लक्षण आहे, ईशानुकथन. ईशानुकथा म्हणजे काय आहे? त्या नवमस्कंधामध्ये सगळ्या महापुरुषांच्या कथा आल्या, भगवंताची काही कथा आहेत, काही महापुरुषांच्या कथा आहेत. ईश शब्द आपण भगवतवाचक वापरतो, पण ईश शब्द त्या अर्थाने येत नाही संस्कृतात. ईशनशीलता जिथे आहे त्याला ईश ईश्वर असं म्हणतात. ईशितुम शीलम यस्य सह ईश्वर हा. ईशनशीलता म्हणजे नियमनशीलता, ज्याच्याकडे नियमन करण्याचं सामर्थ्य आहे त्याला ईश्वर अशी संज्ञा येते. म्हणून भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये ब्राह्मण क्षत्रियाचं जे वर्णन भगवंतानी केलं आहे त्याच्यामध्ये क्षत्रियाकरता ईश्वर शब्द वापरला आहे. कारण ते राजे आहेत म्हणजे या सगळ्या विश्वाचं नियमन ते करू शकतात. राज्याचं नियमन करणं हे ज्यांचं शील आहे तो ईश्वर असं म्हटलं जातं. या सगळ्याचा विचार जर केला तर अशी जी ईशनशीलता ज्या राजांच्या जवळ आहे, ज्या सामर्थ्यसंपन्न महापुरुषांच्या जवळ आहे, त्यांच्या कथा आपल्याला नवमस्कंधामध्ये दिसतात. मला नवमस्कंध सांगायचा नाही, त्याच्यातल्या कथाही सांगायच्या नाहीत. सूर्यवंशातल्या, चंद्रवंशातल्या अशा त्या सगळ्या कथा आपल्याला एकूण नवमस्कंधामध्ये दिसतात. मला सांगायचं एवढंच त्याच्यामध्ये की या ज्या कथा आहेत त्या सगळ्या विविध राजांच्या म्हणून नवमस्कंधामध्ये आल्या. ते सगळे राजे कालांतराने परमात्मस्वरूपाला प्राप्त झाल्याचं वर्णन भागवत करतं. परमात्मस्वरूपाला प्राप्त होताना त्या राजांच्या जवळ भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलेल्या सगळ्या गुणांची संपत्ती होती का? नव्हती. भगवत प्राप्तीकरता आपल्या जीवनातला एखादा गुणसुद्धा पुरेसा ठरतो. एखादाच गुण पुरेसा ठरतो. भगवत प्राप्तीकरता सगळेच गुण एकत्रित आले पाहिजे तरच परमात्मा प्राप्त होतो असं नाही आहे. एखादा गुण असला तरी चालतो. एखादं वैराग्य भगवंताला प्राप्त करून देतं. सत्य हा जर गुण असेल भगवंताला प्राप्त करून देतो. तुकाराम महाराजांनी तर स्पष्ट म्हटलंय, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तुकाराम महाराज म्हणतात आपण नुसतं खरं बोलायची सवय लावून घेतली तर फुकट देव मिळतो, फुकट.
फक्त खरं बोलायची सवय पाहिजे. तो गुण, एकच गुण पुरेसा ठरतो. एकच दान पुष्कळ आहे, पण ते करण्याची रीती, ते करण्यामागचा श्रद्धाभाव, तो करण्यामागचा प्रामाणिकपणा आणि ती क्रिया करताना आपल्या अंतःकरणामध्ये असलेल्या त्या क्रियेतून प्राप्त होणाऱ्या फलासंबंधीची भावना, आपला हेतू, आपली उदात्तता, या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. सत्य बोलावं मान्य आहे. ते निदाघाची कथा आली नवमस्कंधामध्ये, काय गुण होता त्याच्याजवळ? काही नाही, फक्त तो सरळ होता, बस एवढाच एक गुण, तो सरळ होता. आता हा गुण अलीकडच्या काळात सांगणं सुद्धा सरळपणाचं लक्षण नाही. माणूस सरळ आहे एवढ्यानेच त्याला देव भेटतो. काय केलं त्याने? काही नाही, तो सगळ्यांशी सरळपणाने वागला, बस संपलं, इतकंच करायचंय. त्यासाठी त्यांनी काय साधना केली? काही केलं नाही. सरळपणाने वागता येतं का? सरळपणाने वागण्याकरताच आपण जन्माला आलो. पण आपण वागत नाही त्याला देव काय करेल? आपण वागत नाही ही अडचण आहे. लहान मूल आहे, निर्वैर आहे, निष्पाप आहे. माणसा माणसात किती भांडण असू द्या, एकमेकांच्या कुलाबद्दल कितीही मोठा वैरभाव अंतःकरणामध्ये असू द्या, पण त्या घरात जन्माला आलेलं लहानसं गोंडस मूल बघितल्यानंतर वैराचं स्मरण होतं का होत नाही? त्याला बघितल्याबरोबर आपण वैर विसरून जातो असं का होतं? कारण एकच आहे, ते लहान मूल सरळ आहे म्हणून. एवढंच कारण आहे. निदागाचं चरित्र एवढ्याच करताय, तो सरळ वागतो, संपलं, एवढ्यानेच देव प्राप्त होतो. म्हणजे तेवढं जरी करता आलं तरी पुष्कळ आहे. याचा दुसरा अर्थ असा आहे की सरळ वागणार यांचं चरित्र भागवत सुद्धा गातं, कारण सरळ वागणारी माणसं सहजासहजी सापडत नाहीत. कुठे ना कुठेतरी आडवेपणा येतो, कुठे ना कुठेतरी अंतःकरणात काहीतरी विकल्प येतो. आम्हाला प्राप्त करून घेणाऱ्या फलाच्या बाबतीत काय असतं? आम्हाला फल प्राप्त व्हावं आणि ते इतरांपेक्षा लवकर प्राप्त व्हावं. म्हणजे आपण थोडं बघा हे सगळं, विषयांतर होण्याची फार दाट शक्यता आहे, पण तरी सांगतो, फलाकरता प्रयत्न करून पूर्ण प्रयत्नांती फल पदरात पाडून घेण्याचा ज्याचा मनोभाव असतो, मनोदय असतो, ज्याची प्रवृत्ती असते, तो सहसा वाकडं वागत नाही. मी एक सर्धोपट विधान करतोय, अगदी सरळ विधान करतोय. आपल्याला ज्या फलाची अपेक्षा आहे त्या फलाची प्राप्ती पूर्ण प्रयत्नांती आपल्याला व्हावी अशी ज्याची प्रामाणिक इच्छा असते तो वाकडं वागत नाही. ज्याला आपल्याला अपेक्षित असणारं फल लवकरात लवकर, मग ते कोणत्याही मार्गाने, पण लवकरात लवकर प्राप्त व्हावं असं जर वाटत असेल आणि अशी जर वृत्ती असेल तर त्याला वाकडं वागल्याशिवाय पर्याय नाही. आमची अडचण ही झाली, आम्हाला सुतावरून स्वर्ग गाठायचा आहे, लवकर मिळालं पाहिजे, वेळ नाही कुणाला, वेळ नाही लवकर आम्हाला कुणाला. मग परमार्थ जरी केला तरी लवकर कशाने मिळेल ते सांगा. मला एकाने विचारलं होतं, तो म्हणाला एवढं लांब लचक परमार्थ करायला वेळ नाही, परमार्थात लवकर देव भेटेल असं काही आहे? मी म्हणलं तू लगेच मर, तुला लवकर देव भेटेल, तयारी आहे का? लवकर म्हणजे काय असतं? लवकर मिळालेलं कोणतं यश आम्हाला समाधान देऊन गेलं? आम्हाला लवकर मिळावं, आम्हाला काही फार करावं लागू नये. विद्यार्थी दशेपासून आमच्या जीवनाची घडण अलीकडच्या काळामध्ये अशीच होते. 12 वर्ष गुरुच्या घरी राहायला कोणी तयार नाही आहे.
गुरुच्या घरी काबाड कष्ट करून विद्या संपादन करायला कोणी तयार नाही आहे. कॉलेजमध्ये शाळेमध्ये जाऊन पूर्ण ऐकून घरी येऊन अभ्यास करायची कुणाला तयारी नाही आहे. परीक्षेत काय येतं तेवढं शिकवा, आम्ही तेवढंच परीक्षेत देतो आणि तेवढेच गुण आम्हाला मिळू देत. ते कसे मिळाले त्यातलं आम्हाला खरंच कळलं की नाही आम्हाला घेणं देणं नाही आहे. लवकर मिळालं पाहिजे इतकंच आहे. महाभारताने म्हटलंय अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्याया शत्रवस्त्रया. विद्येचे तीन शत्रू आहेत. गुरुची सेवा न करता विद्या मिळवणं हा विद्येचा शत्रू आहे. गुरुची सेवा न करता ज्ञान होत नाही. ज्ञान मिळवायचं असेल गुरुकडे जा. ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. ज्ञानोबराय बोलतात तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सकळ. ज्ञानोबरायांचं बोलणं आहे. अशुश्रूषा विद्येचा शत्रू आहे. त्वरा गडबडीनं विद्या मिळवणं विद्येचा शत्रू आहे. श्लाघा आत्मस्तुती करणं विद्येचा शत्रू आहे. समाजासमोर गुरुच्या समोर येऊन स्वतःचंच महत्व सांगत बसणं विद्येचा शत्रू आहे. विद्या टिकत नाही तिथे. गडबडीनं मिळालेली विद्या टिकत नाही. सेवेविना मिळालेली विद्या टिकत नाही. सेवा तर करावी लागेल, वेळ तर द्यावा लागेल. म्हणून मी कशाकरता बोलत होतो, निदाघाचं चरित्र आहे. सरळ वागणं एवढा एक गुण सुद्धा भगवंताची प्राप्ती करून देत असेल तर सरळ वागणं हा सुद्धा गुण होतो. आता सरळ वागणं हा काही गुण आहे का? एखादा मनुष्य फार सरळ आहे हो, अरे सगळेच सरळ असले पाहिजेत. सगळ्यांकडून तीच अपेक्षा आहे की त्यांनी सरळ असावं. पण ते जगात दुर्मिळ झालं म्हणून त्याचं कौतुक आहे, तो सरळ वागतो. नाही तर सगळ्यांनीच सरळ असावं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणून परमार्थाचं चिंतन करताना पाण्याचा दृष्टांत दिलाय. पाणी किती सरळ असतं, पाणी किती सरळ असतं, जिथं जाईल त्याचा आकार धारण करतो, किती सरळ. पाण्यासारखं राहणं हा परमार्थ, आकाशासारखं राहणं हा परमार्थ. पृथ्वी आप तेज वायू आकाश सगळंच बघून घ्या. ज्ञानेश्वर महाराजांनी गोड चिंतन केलं. माळीये जेवते नेले तेवते ते निवांतची गेले. पाण्याचं स्वतःचं काही नसतं. इतकं सरळ आहे पाणी की माळी ज्या मार्गानं त्याला रस्ता करून देतो विना तक्रार ते मार्ग त्या मार्गाने ते धावत जातं, प्रवाहित होतं. आपल्याला इकडं जायचंच नाही हा वाकडेपणा पाण्यात नाही. मला इकडं जायचं नाही, मला तिकडं जायचं नाही, मी हून का म्हणून त्यांच्याकडे जाऊ हा वाकडेपणा पाण्यात नाही. माळी जसा रस्ता त्याला काढून देतो त्या मार्गाने बिनबोभाट कुणाबद्दलही तक्रार न करता ते पाणी त्या मार्गाने निघून जातं. परमात्मा जी परिस्थिती निर्माण करतो त्या मार्गाने विना तक्रार जाणं हाच परमार्थ आहे. सरळपणा म्हणजे काय? सरळपणा या शब्दाचा अर्थ काय? तो गेला गुरुच्या घरी राहिला 12 वर्ष. निदागाचं चरित्र आहे बघा. आपण किती सरळ 12 वर्ष गुरुच्या घरी राहिलं, शिक्षण घेतलं. तो गुरुकडे राहिलेला असताना इकडं त्याची आई गेली, येऊ शकला नाही, कळलंच नाही, वडील एकटे राहिले. आई गेल्यानंतर त्याच्या भावानी संपत्तीच्या वाटण्या करून घेतल्या. वाटण्या करून घेतल्यानंतर 12 वर्षांनी तो परत आला. परत आल्यानंतर विचारलं काय काहीच दिसे ना. भावांना विचारलं काय झालं, असं असं झालंय. मग आम्ही आमच्या वाटण्या करून घेतल्या. ठीक आहे, तुमची व्यवस्था तुम्ही केली याच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण मी तुमचा भाऊ आहे, माझी वाटणी. भावाने त्याला सांगितलं तू गुरुच्या घरी राहिलास, तू आमचा भाऊ आहेस हेच आम्ही विसरलो, त्यामुळे तुला वाटणीच ठेवली नाही. त्याला तेही खरं वाटलं. सरळपणाची कमाल इथे आहे. त्याला तेही खरं वाटलं. तो म्हणाला नाही का मला विसरलात का? हा शक्य आहे, मी नव्हतोच ना इकडे, त्यामुळे तुम्ही मला कोण भाऊ विसरतो. असं होतं का जगामध्ये की भाऊ आपला बाहेर आहे, परदेशी आहे म्हणल्यानंतर त्याची वाटणी करताना आपण त्याला विसरून जातो? भावाला भाऊ विसरतो काय? होईल का असं? पण त्या बिचाऱ्याला ते खरं वाटलं.
तो म्हणाला मग माझ्या वाट्याला काहीच ठेवलं नाही का? बाबाने सांगितलं अजिबातच विसरलो असं नाही, हा बाप तुझ्या वाट्याला ठेवलाय. त्याला तेही खरं वाटलं. तो म्हणाला चला बाबा. बापाला चिंता निर्माण झाली की याच्या आता उदरनिर्वाहाचं काय, याच्या जीवनाचं काय. आणि मग वडिलांनी त्याला सांगितलं तू विद्या शिकून आलास ना, मग आता असं असं होईल त्या यज्ञामध्ये जा, तिथं ते मंत्र विसरतील, त्या मंत्राचं स्मरण करून दे, स्मरण करून दिल्यानंतर तुला ते काहीतरी द्रव्य देतील, ते घे म्हणजे तुझं भागेल. तो म्हणाला ठीक आहे. तो गेला त्या यज्ञामध्ये, ते काही ब्राह्मण मंत्र विसरले, याने स्मरण करून दिलं, सगळं झालं, यज्ञ यथासांग झाला. झाल्यानंतर त्या ब्राह्मणांना असं वाटलं की यांनी आपल्याला काही स्मरण करून दिलंय मंत्राचं, याला काही दिलं पाहिजे, म्हणून यज्ञामध्ये उरलेलं सगळं अन्न त्याला बांधून दिलं. ते घेऊन तो परत आला. वडिलांनी विचारलं झालं, मिळालं? मिळालं. वडिलांकडे परत येताना एक पुरुष त्याला रस्त्यामध्ये भेटला आणि तो म्हणाला हे काय आहे? तो म्हणाला यज्ञामध्ये राहिलेलं अन्न आहे. तो म्हणाला हे तू कुठं घेऊन चाललास? म्हणाला घरी घेऊन चाललो, मला त्याने दिलं, मी घरी घेऊन चाललो. त्या पुरुषांनी सांगितलं हे अन्न तुझं नाही, तुझा याच्यावर अधिकार नाही, यज्ञामध्ये जे अवशिष्ट राहिलेलं असतं, जे शिल्लक राहिलेलं असतं, त्याच्यावर रुद्राचा अधिकार असतो, मी रुद्र आहे, हे अन्न माझं आहे. तो म्हणाला हो का, बरं घ्या. किती सरळ असावं, किती सरळ. हे तुमचं आहे का? हो म्हणे, हे माझं आहे. तो म्हणाला पण माझ्या वडिलांनी मला असं सांगितलं की तिथे गेल्यानंतर ते देतील तुला, ते दिलं, ते घेऊन आलोय मी, मग हे माझं झालं ना? तो म्हणाला नाही, हे माझं आहे. तो म्हणाला नाही पण वडिलांनी मला असं सांगितलंय. मग विचारून ये वडिलांना. त्यांनी ते गाठोडं त्याच्याजवळ ठेवलं. तो म्हणाला तुम्ही हे बघा, मी वडिलांना विचारून येतो. किती सरळ. वडिलांना विचारून आला. वडील म्हणाले तो म्हणतोय ते बरोबर आहे, यज्ञामध्ये राहिलेल्या अन्नावरती धान्यावरती रुद्राचा अधिकार असतो, तो रुद्र असेल तर त्याचं बरोबर आहे. तो परत आला आणि त्याने नमस्कार घालून सांगितलं नाही माझं चुकलं, हे तुमचंच आहे. मग ते रुद्र प्रकट झाले आणि त्याला सांगितलं अरे निधागा किती सरळ स्वभावाचा आहेस, एवढा एकच स्वभाव पुरेसा आहे, तुला परमात्मा भेटेल. आणि त्याला भगवत दर्शन झालं. नुसतं सरळ वागणं याच्याकरता काय कमवावं लागतं मला सांगावं. एक गुण आपल्याकडे असा असावा की ज्या गुणांनी आपल्याला भगवत तत्वाची प्राप्ती व्हावी. याचा व्यतिरेक काय असू शकतो हे आता मी बोलत नाही, पण गुणांचा विचार करत असताना एवढा एक तरी जन्माला आल्यानंतर काही ना काहीतरी गुण आपल्याजवळ असावेत ना. दाने, तपसी, सत्येच यस्य न उच्चारितम यशहा. ऐका महाभारताचं चिंतन आहे. महाभारत म्हणतं विद्यायाम अर्थ लाभेच मातुरुच्चार एव सहा. महाभारत असं म्हणतं दाने, दान, तप, सत्य, विद्या किंवा अर्थप्राप्ती, संपत्ती, याच्यापैकी जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये काहीच कमावता येत नसेल एखाद्याला, त्याला ना विद्या कमावता आली, ना त्याला अर्थ कमावता आला, संपत्ती कमावता आली, ना त्याला तप करता आलं, ना त्याला दान करता आलं, ना यश मिळवता आलं कशामध्ये, याच्यापैकी जर काहीच एखाद्याला जमलं नसेल आयुष्यभरामध्ये, तर तो माणूस नसून मातेच्या शरीरातून बाहेर पडलेला मल आहे असं समजावं, असं महाभारताने चिंतन केलंय. जीवनात जन्माला येऊन जर आम्ही काहीच कमावणार नसू तर जन्माला आलो कशा करता. एकही गुण आपल्याजवळ असू नये का? असावा. पण गुण असावा याचा अर्थ त्यांनी आपल्याला परमार्थ प्रवृत्त करावं तर तो गुण, नाहीतर गुण अनेकांच्या जवळ आहेत, नाही असं नाही. संपत्ती कमी जणांजवळ आहे का? यश कमी जणांना मिळालंय का? पुष्कळ जणांना आतापर्यंत यश मिळालंय, पण त्यांचं यश त्यांना भगवंताकडे घेऊन जातं का? अशा गुणांची चर्चा म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक वेळेला ती भूमिका आपल्याला बोलून दाखवली आहे. इथं बोलताना त्याला ज्ञानेश्वर महाराजांनी जी भाषा वापरली, अर्जुना तयानावदान जे मोक्ष निधानाचे अंजन, असं म्हणून त्याचा विचार केला. असं सगळंच. आणि त्याच्यातल्या दानाबद्दल आपण थोडंसं बोलत होतो. ते दान काय आहे? दान ही एक अशी संकल्पना आहे की ज्याच्याकडून ते दान घडतं
त्याला जीवनामध्ये काही प्रतिष्ठा प्राप्त होते. गुणांमुळे प्रतिष्ठा प्राप्त होतच असते, पण दानाची विशेष कीर्ती या निमित्तानं आपल्याला जगतामध्ये दिसून येते. दानाची विशेष कीर्ती आहे. कारण दान ही तशी सर्वज्ञात संकल्पना आहे. दानाचा काही परिणाम आपल्या जीवनावर होतो. सर्वसामान्यतः पारमार्थिक ज्या क्रिया असतात, सद्गुणांचा जो विचार असतो, तो दोन पद्धतीनं मानवी जीवनावर परिणाम करणारा ठरत असतो. एक, त्या पारमार्थिक क्रियांचा त्याचा सद्य जीवनावर होणारा परिणाम, आणि दुसरा, त्या पारमार्थिक क्रियेचा त्या साधकावर मरणोत्तर होणारा परिणाम. दानाचा परिणाम मरणोत्तर स्वर्ग मिळणे, दान केलं स्वर्गात गेला वगैरे वगैरे, हे तर आहेच आहे. पण स्वर्ग प्राप्तीकरता कराव्या लागणाऱ्या कर्मात ही एक अडचण आहे की स्वर्ग प्राप्तीकरता केलेली कर्म ही सद्य जीवनामध्ये वर्तमानामध्ये कोणतंही फल देत नसतात. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, दान देत नाही असं माझं म्हणणं नाही. स्वर्ग प्राप्ती करता करावे लागणारे काही यज्ञ असतील, काही असेल, जे स्वर्ग हा हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्या क्रिया केल्या जातात, त्या क्रिया सद्य जीवनामध्ये वर्तमानात आपल्याला कोणताही लाभ करून देत नाहीत, त्या सगळ्या मरणोत्तर लाभाला कारण ठरतात. परंतु ज्या गुणांची चर्चा भगवान इथं करतात, ते गुण आपल्याला सद्य जीवनामध्ये सुद्धा काही फल प्राप्त करून देतात. आणि मला पुन्हा तेच सांगायचं आहे की अशी फल प्राप्त करून देतात की ज्या फलाची कदाचित आपल्या प्रापंचिक जीवनामध्ये आवश्यकता वाटत नसली, तरी पारमार्थिक जीवनामध्ये त्याची नितांत आवश्यकता असते. दानाने काय होतं, तर पुण्य प्राप्त होतं, मान्य आहे. त्या पुण्याचा परिणाम काय होतो, माझी कीर्ती वाढेल. त्या पुण्याचा परिणाम काय होईल, मला स्वर्ग प्राप्ती होईल. त्या पुण्याचा परिणाम काय होईल, मला इंद्र होता येईल. त्या पुण्याचा परिणाम काय होईल, मला ब्रह्मदेव. बास की, हे करून काय होणार आहे. मी इंद्र होणं हा माझ्या हे पारमार्थिक जीवन नाही आहे. मी ब्रह्मदेव होणं हे पारमार्थिक जीवन नाही आहे. फक्त आमच्या जीवनाचा वैषयिक स्तर उंचावतोय, एवढंच होतंय. जीवाचा इंद्र होणं म्हणजे काय आहे, म्हणजे काय त्याचा परमार्थ संपन्न झाल्याचं ते लक्षण नाही आहे, त्याचा वैषयिक स्तर उंचावतोय. इंद्र झाल्यानंतर जे भोग आहेत आणि जीव असताना जे भोग आहेत, त्याच्यात अवस्थेत काही बदल नाही आहे. इंद्र आणि जीव या अवस्थेत बदल नाही आहे, फक्त भोगाच्या विषयांचा दर्जा वाढलाय, एवढंच झालंय. बाकी काही झालं नाही. म्हणजे मी जीव असताना सायकलवर जात होतो, इंद्र झालो की हत्तीवर जातो, एवढंच आहे. बाकी काही फार फरक पडला नाही. त्यामुळे इंद्रदेवाच्या म्हणजे त्या पदांना वगैरे संतांनी महत्व दिलं नाही, उलट त्यांची तुच्छताच आमच्या समोर वारंवार प्रकट केली, त्याचं हे महत्वाचं कारण आहे. भोगाच्या विषयांचा दर्जा वाढला की भोगासक्ती वाढते. ज्याला नित्य पक्वान्न खाण्याची सवय आहे ना, तो कुठेच दुसरे पदार्थ खाऊ शकत नाही. पण ज्याला जे मिळेल ते खायची सवय आहे ना, त्याचा अन्नाविना अडत नाही. विषयाचा दर्जा वाढला, भोगासक्ती वाढत जाते. इंद्र ते म्हणून संतांनी नेहमी त्याचा निषेध केला. तुकाराम महाराजांनी तर इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग म्हणलंय त्याला. इंद्रपद म्हणजे काय, अरे तो भवरोग आहे, सांसारिक रोग आहे. तो रुज धातू आहे रोग शब्दामध्ये. रुज्यते अनेन इति वा रोग हा, जो आम्हाला ताप देतो, जो आम्हाला त्रास देतो, जो आम्हाला नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, त्याला रोग अशी संज्ञा आहे. रुज्यते, रुज हा धातू कोणत्या अर्थाने चालतो बघा. रुज्यते अनेन इति वा रोग हा, हा रोग आहे. इंद्रपदाचा भोग म्हणजे काय, रोग आहे.
सामान्य मनुष्य असतो, थोडा मोठा होतो, मग काहीतरी वारं लागतं राजकारणाचं, मग कुठेतरी एखाद्या पदावर जातो, मग निवडून येतो, मग अजून मोठा होतो, मग अजून मोठा होतो. हे वरवर वरवर जाणं म्हणजे काय? याच्यात बदल काहीच होत नाही आहे. याच्यात फक्त विषयाची विषयाचा चांगलेपणा फक्त ज्याला आपण म्हणू दिखावा तो वाढतोय, बाकी जीवदशेत काही बदल होत नाही आहे. इंद्र झालो म्हणजे काय झालो आपण? काही नाही. इंद्र झाल्यानंतर अमृत पिऊ, इथं असताना अमृत मिळणार नाही, अमृत तुल्य काहीतरी मिळेल, तेवढं काहीतरी मिळेल, चहा मिळेल, याच्या पलीकडे काय? जीव असताना चहा पिऊ आणि इंद्र झाल्यावर अमृत पिऊ म्हणजे काय झालं? म्हणजे पिऊ आलंच की नाही? पिऊ हे सगळीकडे समान आहे ना, खाऊ हे सगळीकडे समान आहे ना, भोग घेऊ हे सगळीकडे समान आहे ना, आमची भोगासक्तीच कमी झाली नाही. इंद्र होऊन करायचं काय? जाऊ द्या, तोही मुद्दा सोडून द्या. मला काय बोलायचं आहे, दान केल्यामुळे माझ्या जीवनावर काही परिणाम जो होतो तो एक दृष्ट परिणाम आहे आणि एक अदृष्ट परिणाम आहे. अदृष्ट परिणामामध्ये मी पुण्य ठेवू शकतो, पण दृष्ट परिणामात मला काहीतरी मिळालं पाहिजे की जे माझ्या परमार्थाकडे मला प्रवृत्त करतं, जे माझ्या जीवनाच्या धन्यतेकडे मला प्रवृत्त करतं. दानाचा परिणाम असा होतो, दानाला जे महत्व आलं ते असा. जे 26 गुण भगवंतांनी सांगितलेत ना, त्या सगळ्या गुणांचं हे सामर्थ्य आहे की हे गुण आत्ता आणि इथं आपल्याला फल देतात. मेल्यानंतर काय होईल कोणाला माहिती? काय होईल ते कोणाला माहिती? काय होईल ते माहीत नाही. आम्ही केलेल्या परमार्थाचा आमच्या सद्य जीवनावर परिणाम होणं आवश्यक आहे. तर मला त्या क्रिया किंवा तो परमार्थ पारमार्थिक क्रिया ती साधना केल्याचं समाधान आहे, नाहीतर एक आंधळेपणाचा विश्वास, अननुभूत असा विश्वास ठेवून आम्हाला पुढे जावं लागतं. लक्षात घ्या, दानाने मला पुण्य लाभतं, फार महत्वाचा परिणाम नाही आहे हा जीवनावरचा. दानाने मला स्वर्ग मिळतो, फार महत्वाचा परिणाम नाही आहे. मला परमार्थ प्रवृत्त करण्याकरता काही परिणाम होतो का सांगा? दानाची महती एवढ्यावर अवलंबून आहे, एवढ्या कारणाकरता आपल्याला दान महत्वाचं मानलं पाहिजे. का मानलं पाहिजे? दानाचा परिणाम काय होतो आणि तो पारमार्थिक रूपानं काय होतो याचं थोडंसं एक चिंतन सांगून मी पुढे जातो. दानानं मला स्वर्ग मिळतो, दानानं पुण्य मिळतं, आणि दानानं माझी कीर्ती वाढली, दानानं असं झालं, आणि दानाने तसं झालं, हे तर होईलच. ते तर ते काही काही फलं तर लगेच मिळतात. काल आपण बोलून आलो ना, कालिदासाचं वचन काल मी आपल्याला बोलून आलो, ना दत्तम उपतिष्ठते, दिल्याशिवाय काही मिळत नसतं. मिळतं. कालिदास आणि भोजराजाच्या चरित्रात ही कथा आली, उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते. वैशाखातले दिवस, दुपारची वेळ, रणरणत ऊन. कालिदासाला काही कारणाने राजवाड्यात जाण्याचा प्रसंग आला. निघाले, रणरणत ऊन आहे, रस्त्यावर चिटपाखरू नाही आहे, उन्हाची तीव्रता इतकी आहे की कोणीही बाहेर पडायला धजावत नाही आहे. तशा अवस्थेमध्ये कालिदास निघाले, दरबारात काही जायचं होतं, काही काम होतं, निघाले. रस्त्याने जाताना त्यांना असं दिसलं की एक अत्यंत जर्जर झालेला मनुष्य, म्हातारा झालेला मनुष्य, 80-90 वयाची असेल, कमरेतून थोडासा वाकलेला, या रणरणत्या उन्हामध्ये डोक्यावर छत्री नाही, पायामध्ये वाहणा नाही, चप्पल नाही आहे, कुठे सावली नाही आहे, आणि अशा तापलेल्या मातीतून कुठेतरी पुढे निघाला होता. माती प्रचंड तापलेली आहे, वरून सूर्य आग ओकतोय, पावलागणिक त्याच्या चेहऱ्यावर निर्माण होणाऱ्या वेदनेच्या भावाने हे कळत होतं की त्या मातीत पाय टाकल्यावर त्याला किती त्रास होतोय.
डोळे लाल झालेले, चेहरा सगळा लाल झालेला उन्हाने. पावला डोळ्यातनं पाणी येत आहे. सूर्यापेक्षा माती जास्त तापते. सूर्य तापतो असं सुभाषितच आहे. सूर्यापेक्षा माती जास्त तापते आणि सगळीकडेच असं आहे. मूळ जो असतो ना तो तसा फार तापदायक नसतो, पण त्याच्या आधारावरचा जो असतो ना तो फार तापदायक असतो. भयंकर त्रासदायक मूळ असतं ते. बोलू का? आदरणीय नितीनजी गडकरींच्या भाषेत सांगायचं झालं तर चहापेक्षा किटली गरम. ते माती तापलेली पावला पावलाला ते त्याला कळत होतं की हे केवढ्या वेदना होत आहेत. आता कालिदासाने त्या म्हाताऱ्या गृहस्थाकडे बघितलं. कवी मनाचा माणूस आहे, संवेदनशील अंतःकरण आहे. म्हाताऱ्याचं दुःख बघवलं नाही. त्यांनी जाऊन जवळ त्या कालिदासाने, बाबा कशाला एवढ्या उन्हात बाहेर पडलात? पायामध्ये तुमच्या चपला नाही आहेत, डोक्यावर काही छत्री नाही आहे, टोपी नाही आहे, वरून सूर्य आग ओकतोय, शरीर तुमचं सगळं लाल भडक झालंय, खालून माती तुम्हाला तप्त करते, ताप देते, कशासाठी बाहेर पडलात? म्हाताऱ्याने वर बघितलं आणि त्याला सांगितलं, एवढं सगळं बोलेपर्यंत मला उभं केलंस, त्याच्याने किती ताप होतोय हे कळतंय का? हे बोलायला मला उभं राहावं लागतंय ना, मला उन्हात उभं राहून. ते म्हणाले, कशा करता? ते म्हणाले, अहो मी काय हाऊस म्हणून बाहेर पडतो का? काही काम असेल, मला कुठे जायचं आहे, आवश्यकता आहे म्हणून बाहेर पडलो. मग पायात काहीतरी घालायचं? नाही आहे माझ्याजवळ काही, दारिद्र्य आहे, चप्पल नाही आहे माझ्याकडे, छत्री नाही आहे माझ्याकडे, कपडे नाही आहेत, कुठून घालू? जाणं भाग आहे म्हणून बाहेर पडलो. कालिदासाचं अंतःकरण द्रवलं. मागचा पुढचा विचार केला नाही, आपल्या पायातल्या चपला काढल्या आणि त्याला देऊन टाकल्या. बाबा एवढ्या चपला घालून जा. त्यालाही बरं वाटलं. तो म्हणाला, ठीक आहे. कालिदासाची चप्पल त्यांनी घेतली, घालून तो म्हातारा मनुष्य निघून गेला. अडचण अशी झाली, यांना कुठे उन्हात चालायची सवय होती, आता यांचे पाय पोळायला लागले. हे तर पालखीतून फिरणारे राजकवी, यांना माहीत नाही उन्हातून कसं चालायचं असतं काय नाही. त्या म्हाताऱ्याला निदान तेवढं तरी माहिती होतं, कारण दारिद्र्यामुळे त्याचा नेहमीचा संबंध होता. पण हे तर श्रीमंतीत राहिलेले, राजाच्या मर्जीतले, पालखीतून फिरणारे, यांना काय कळणार की उन्हात चालणं कसं असतं? यांचे पाय तापत पोळायला लागले. मग आता गेलं पाहिजे. मग त्यांना असं वाटलं की नाही वेगात जाऊ म्हणून निघाले. कुठे सावली वगैरे दिसली की जाऊन 2 मिनिटं थांबायचं, लगेच पुढे पळत जायचं, असा त्यांचा प्रयोग सुरू झाला. तेवढ्यात भोजराजाचा माहूत भोजराजाच्या हत्तीला दुपारच्या वेळेला नदीत स्नान घालून राजवाड्याकडे चालला होता. त्या माहूताने लांबून बघितलं की हे राजकवी आहेत आणि हे राजवाड्याच्या दिशेनं निघाले आहेत, पायात काही नाही आहे, ऊन रणरणतंय. त्या माहूताने त्यांना थांबवलं, कविराज थांबा. थांबा म्हणल्याबरोबर त्याने मागे वळून बघितलं, माहूत आहे, आपल्याला का थांबवतो? उन्हात थांबलं अजून पाय पोळतील म्हणून पटकन कुठेतरी एखाद्या सावलीला वळचणीला वगैरे थांबले. त्याला विचारलं, काय रे बाबा? त्याने सांगितलं, कुठं निघालात? कालिदासाने सांगितलं, एवढंच विचारायला मला थांबवलंय का तू? हा रस्ता कुठे जातो तुला माहिती आहे ना? राजवाड्याकडे जातो. मग राजवाड्यात चाललोय. तो म्हणाला, तुम्ही जा, मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही, पण आज तुम्हाला पालखी नाही आहे, वाहन नाही आहे, पायात वाहना नाही आहेत आणि असे चाललात, मग एवढं जाण्यापेक्षा मी दरबारातच चाललोय, राजवाड्यातच चाललोय, हत्ती रिकाम आहे, हत्तीवर बसा, मी घेऊन जातो तुम्हाला. कालिदासाला त्याही अवस्थेत ते बरं वाटलं. तो म्हणाले, वा वा छान, हरकत नाही, माझे पाय भाजत नाहीत ना, मग हरकत नाही. तो माहूत जवळ आला, त्यांनी हत्ती बसवला. मग ते बसले, ते अंबारीमध्ये जाऊन बसले हत्तीवरच्या, आणि मग हत्ती निघाला, कालिदास निघाले दरबाराकडे. त्यांचं दैव दुर्दैव सुदैव काही म्हणा, नेमका त्याच वेळेला एवढ्या उन्हामध्ये आपल्या प्रजेचे काय हाल होतात हे बघण्याकरता भोजराजा घोड्यावर बसून समोरून आला.
भोजराजाने लांबून बघितलं, हत्ती आपला आहे, हत्तीवरचं निशाण आपलं आहे, अंबारी सोन्याची आपली, त्याच्यात घातलेली गादी आपली, आणि आपल्या गादीवर कोण बसलं? राजाला राग आला, स्वाभाविक आहे, कुणाच्याही जागेवर कोणी बसून चालत नसतं, ज्याची त्याची जागा असते, ज्याचा त्याचा अधिकार असतो. राजाने बघितलं, कोण आहे माझ्या जागेवर बसणारा, कोण आहे? रागावला, समोर आला, जवळ आल्यानंतर कळलं, दुसरं कोणी नाही, कालिदास आहे, विद्वान माणूस आहे, हरकत नाही, ठीक आहे. असं आहे, कुणाच्याही जागेवर कोणी बसू नये हे खरं आहे, याच्यात वादच नाही. कुणाच्याही जागेवर कोणी बसू नये, पण कुणाच्याही जागेवर विद्वान बसला तर त्याचं वाईटही वाटू नये. त्याचं वाईट पण नाही वाटलं, कारण विद्वान बसला. कालिदास आहे म्हटल्यानंतर भोजराजे समोर आले आणि कालिदासाला म्हणाले, काय कविराज, राजाच्या जागेवर काय मनात काय चालू आहे? कारण असं ही गंमत असते, विद्वानाची बुद्धी बदलली तर राजाची जागा रिकाम व्हायला फार वेळ लागत नसतं, हे चाणक्याने दाखवून दिलंय. विद्वानाची बुद्धी बदलली की काही होऊ शकतं. आता कालिदास आहे, आपलाच आहे, विद्वान आहे, त्याची थट्टा करावी म्हणून आता गंमत अशी झाली, त्याच्यात हे होते हत्तीवर, राजा होता घोड्यावर, हे खाली, राजा असून खाली आणि हे राजसेवक असून वर. त्याने खालून विचारलं, काय राजाच्या जागेपर्यंत मजल गेली तुमची, काय डोक्यात काय, राजाच्या जागेवर कसे पोहोचलात तुम्ही? असा प्रश्न विचारल्यानंतर राजाची जागा कशी मिळाली तुम्हाला, तेवढ्या जागेवर त्या जागेवर कसे पोहोचलात, असं विचारल्यानंतर कालिदासाने जे उत्तर दिलं ते हे उत्तर आहे. कालिदास म्हणाले, उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते. कालिदासाने सांगितलं, या जागेवर येण्याकरता मला काही हौस आहे म्हणून मी बसलो नाही, मग माझ्या जागेवर कसे पोहोचलात? त्याने सांगितलं, उपानहम मया दत्तम, आत्ताच मी माझे दोन जोडे देऊन टाकलेत. कसे होते? जीर्ण वापरलेले, कर्ण विवर्जितम, कान तुटलेलं म्हणजे अंगठा तुटलेले, वापरलेल्या अंगठा तुटलेल्या चपला मी आत्ता दान केल्या, तत्पुण्येन गजारूढो, त्या दानाचं पुण्य म्हणून तुमच्या जागेवर प्राप्त झालोय, कारण नादत्तम उपतिष्ठते, कारण दिल्याशिवाय या जगतात काही मिळत नाही. दानाचा हा परिणाम कदाचित लगेच मिळेल, प्रश्न नाही त्याचा, पण हा परिणाम तुम्हाला आपल्याला भगवंताच्या चरणाजवळ नेणारा नाहीये ना. मी माझ्या चपला दान केल्या म्हणून मी राजाच्या जागेवर बसलो म्हणून मला भगवत प्राप्ती झाली असं नाही ना, म्हणून माझ्यावर तुकोबारायांची कृपा झाली असं नाही ना. मग दानाचा नेमका परिणाम असा कोणता आहे की दानाची इतकी प्रसिद्धी व्हावी? दानाचा असा नेमका कोणता परिणाम आहे की जो परिणाम आम्हाला भगवत चरणाकडे घेऊन जाईल? त्याचा विचार आपण केला पाहिजे. काय आहे दान? दानाचा हा जो परिणाम आहे, जो आमच्या पारमार्थिक प्रगती करता अथवा जीवनाच्या धन्यते करता उपयुक्त ठरणार आहे, तो दानाचा परिणाम सद्य जीवनात आपल्याला प्राप्त होऊ शकतो. कसा होऊ शकतो? दानाने होतं काय याचा विचार करा. आपण दान म्हणजे देणं एवढ्याच अर्थाने दानाकडे पाहतो, कुणाला तरी देऊन टाकणे, आपल्या मालकीची वस्तू कुणाला तरी देऊन टाकणे, याला आपण दान म्हणतो. पण या दानाचं पारमार्थिक रूप काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मी थोडं उदाहरण देतो आपल्याला. कल्पना करा की माझ्याजवळ एक 100 उपरणी आहेत किंवा शाली आहेत, अशा मी वापरतो शाल, असे 100 शाली माझ्याकडे आहेत, 100 उपरणी माझ्याकडे आहेत. मला काय वाटतं? माझ्याकडे 100 उपरणी आहेत, 100 उपरणी माझ्याकडे आहेत, भरपूर आहेत माझ्याकडे, खूप आहे माझ्याकडे. काही लोक समोर आले,
त्याने मला सांगितलं, अहो आम्ही तीर्थयात्रेला निघालो आहे, वस्त्र नाही, ठीक आहे घ्या, माझ्याकडे 100 आहेत, तुम्ही किती जण आहात? आम्ही 10 जण आहोत. ठीक आहे, 10 उपरणी घेऊन जा, 10 वस्त्र घेऊन जा, काय उपरणी वस्त्र शाली जे काय असेल ते, 100 धोतर आहेत, 10 तुम्ही घेऊन जा. 10 मी त्यांना देऊन टाकले. म्हणे पैसे? पैसे नाही, तुम्ही तीर्थयात्रेला निघालात ना, दान, दान केलं असं समजा. ठीक आहे, माझ्याकडे 100 होते, त्यातले 10 दिले, दान केले, आता 90 राहिले. एक वारकऱ्याची दिंडी निघाली होती पंढरपूरला, 40-50 जणांची, त्यांचं भजन बिजन ऐकून त्यांचं नाचत जाणं पंढरपूरला बघून आनंद वाटला मला. मला वाटलं यांना काही द्यावं, काय आपल्याकडे 90 धोतर आहेत, मग देऊन टाका. दिंडीतल्या प्रत्येक वारकऱ्याला एक एक धोतर दान केलं. आता माझ्याकडे 40-90 होती, त्याच्यातली 50 देऊन टाकली, 40 राहिली. अजून कुणी आलं, 10 लोक आले त्यांना दिले, अजून 5 आले त्यांना दिले, अजून 10 आले त्यांना दिले, आता माझ्याकडे 15 राहिली. अजून कोणीतरी भेटलं, तुम्ही घ्या. एक महाराज आले, ते म्हणले चाललो होतो पण बॅगच चोरीला गेली, धोतर घेऊन जा, तुला दान. असं करत 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 वाटत वाटत आलो, दान करत करत आलो, आता माझ्याकडे 5च राहिली. त्याच्यात अजून कोणी भेटलं त्याला देऊन टाकलं, अजून कोणी भेटलं त्याला देऊन टाकलं, आता माझ्याजवळ 1च राहिलं. हे जे दान, 100 धोतर माझ्याजवळ होती, त्याच्यातली 99 मी दान करून टाकली, आता माझ्याजवळ 1च राहिलंय. कोणी आलं तर मी तेही द्यायला तयार आहे, दान करायला तयार आहे. एक जण आलाच, मला हवंय, घेऊन जा. एक राहिलं होतं त्याला देऊन टाकलं, आता माझ्याजवळ किती आहेत? 0, काही नाही आहे. आता हे जे 100 धोत्रांचं जे दान माझ्याकडून घडलं, त्या दानाचा पारमार्थिक परिणाम कोणता? मी पुण्याचा परिणाम म्हणत नाही आहे, मी जन्मांतराने प्राप्त होणारा फलाचा विचार सांगत नाहीये, मी सद्यस्थितीत वर्तमानात मला त्याचा काय परिणाम पारमार्थिक रूपानं भोगावा लागतोय त्या संबंधाची चर्चा करतोय. 100 धोत्रांचं दान मी केलं, या दानाचा पारमार्थिक परिणाम काय आहे? त्याचं उत्तर हे आहे की माझ्याकडे 100 धोतर आहेत, माझी 100 धोतर आहेत असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा धोतर या एका पदार्थाबद्दल माझं ममत्व 100 पटीनं विस्तारलेलं होतं. ते दान करता 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 आता माझ्याजवळ 5च राहिले, याचा अर्थ माझ्या त्या पदार्थाविषयी, माझेपणाविषयीचं जे ममत्व होतं ते 100 पट होतं, ते आता फक्त 5% राहिलंय. ते 5 धोतरही मी देऊन टाकली, माझ्याजवळ काहीही राहिलं नाही, याचा अर्थ व्यावहारिक पदार्थाबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये ममत्व राहिलं नाही, आणि निर्मम अंतःकरण हेच परमार्थाला उपयुक्त आहे. हा दानाचा परिणाम पारमार्थिक आहे ना, त्या दानाने काय केलं माझ्या बाबतीत? माझं जीवन निर्मम बनवलंय. माझ्या जीवनातलं प्रापंचिक पदार्था बद्दलचं जे ममत्व आहे ते ममत्व कमी 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 करत आणत 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 दानाने मला निर्मम अवस्थेला पोचवलं. आणि निर्मम अवस्था ही परमार्थातली फार श्रेष्ठ अवस्था आहे. निर्मम होता येत नाही. योग वासिष्ठामध्ये एके ठिकाणी म्हटलंय, रामचंद्र प्रभूंना उपदेश करताना हा विचार सांगितलाय वसिष्ठ महामुनींनी, द्व्यक्षरस्तु भवेन मृत्यू त्र्यक्षरम ब्रह्म शाश्वतम, ममेति च भवेन मृत्यू न मम इति च शाश्वतम. फार सुंदर विचार सांगितलाय. 2 अक्षर म्हणजे मरण आणि 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. 2 अक्षर म्हणजे मरण, 3 अक्षर म्हणजे ब्रह्मस्वरूपता. मम म्हणलं की मरण आणि न मम म्हणलं की ब्रह्मरूपता, बस काहीच नाही.
न मम इति च शाश्वतम, माझं नाही इदन्न मम राष्ट्राय स्वहा, इदन्न मम. आपल्याला ह्या सवयी लावून दिल्या आहेत आपल्या संस्कृतीनं. इंद्राय स्वहा, इंद्राय इदम न मम, वरुणाय स्वहा, वरुणाय इदम न मम. हे न मम म्हणायची सवय ही आपल्याला परमात्मा कृपेकरता कारण ठरणारी असते. ममत्व रहित होणं, पदार्थावर ममत्व असेल तर ते ममत्व आपल्याला जन्म जन्मांतराला कारण ठरतं. जडभरताचं उदाहरण भागवतात आलं ना, हरिण बालकाविषयी निर्माण झालेलं ममत्व त्याला हरिणाच्या जन्माला घालतं. आम्हा त्याला तर त्या अजड भरत आहे, तो भरत आहे, रानात राहिलेला आहे, तपा करताच राहिलेले आहेत, पण तरीही एका हरिण बालकाविषयी त्याच्या अंतःकरणात ममत्व निर्माण झालं. हरिणाचा जन्म झाला, त्या हरिणीला सोडून पळून जावं लागलं, त्यांनी ते हरिणाचं ते लहान पिल्लू घरी आणून सांभाळलं, त्याचा लळा लागला आणि इतका लळा लागला की आश्रमात राहून तपाचरण करणाऱ्याला सुद्धा त्या ममत्वापोटी हरिणाच्या जन्माला जावं लागलं. तपाचरण करणारा एक ममत्व अंतःकरणात बाळगेल तर त्या जन्माला जाईल. आपण कुणाकुणाच्या आणि कोणकोणत्या जन्माला जाणार आहोत, कारण आपल्या अंतःकरणात किती पदार्थांविषयी आणि कोणकोणत्या रूपातलं ममत्व आहे हे बघितलं पाहिजे का नाही. आम्हाला घरही आपलं वाटतं, आम्हाला दारही आपलं वाटतं, आम्हाला नातेवाईकही आपले वाटतात, आम्हाला गाडीही आपली वाटते, आम्हाला जड पदार्थही आपला वाटतो, आम्हाला अगदी शेवटचं बोलायचं झालं तर आम्हाला हा देहही आपलाच वाटतो. न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, तुकाराम महाराजांची भाषा आहे. अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे हे, न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. पदार्थाला माझं न म्हणण्याकरता चिंतन करून बघा, माझं म्हणण्याने अनेक अडचणी आहेत. माझं म्हणलं की संबंध आला, आता त्याच्यात काय सांगण्यात पुष्कळ आहे. कारण काय आहे, माझं ही षष्ठी विभक्ती आहे. व्याकरण बघा आपण, माझं ही षष्ठी झाली, मी हे प्रथम पुरुषी एक वचनी पद, या मी या पदाची षष्ठी काय होईल, माझं होईल की नाही. षष्ठी प्रत्यय काय लागतात, सगळीच अडचण आहे. शाळेत शिकलोय आपण षष्ठी द्वितीया काय होते, स ला ते, हां सुरू केलं की कळतं. तसं षष्ठी काय होते, चा ची चे चे चा ची, ही षष्ठी. षष्ठी विभक्तीचे हे प्रत्यय आहेत ना व्याकरणात, मराठी शिकलोय ना हो आपण, असं काय करता तुम्ही, इतक्या लवकर कुठे विसरायचं असतं काय. म्हणजे बघा तुम्ही खरंच व्याकरणाच्या बाबतीत किती निर्मम झालाय तुम्ही. मीच आहे असं म्हणत नाही, माझं आहे असं मराठीमध्ये त्याचं रूप होतं. माझं ही षष्ठी आहे. आणि आपल्याकडे म्हणजे भाषेमध्ये पदाला लागलेली विभक्ती, ती विभक्ती काही विशिष्ट हेतूने तिथे लागत असते, त्याचं कारकत्व लक्षात घेतलं पाहिजे. षष्ठी विभक्ती संबंध दाखवते. हा माझा आहे असं म्हणलं की कोण आहे, भाऊ आहे, आला संबंध. हा माझा आहे कोण आहे, मुलगा आहे, आला संबंध. हे माझं आहे काय, घर, आला संबंध. षष्ठी विभक्ती संबंध प्रदर्शित करत असते. प्रत्येक विभक्तीच्या मागे हा हे प्रत्येक एक का असं काही हेतू आहे, ते सांगत बसायचं कारण नाही. मला सांगायचंय एवढंच की ममत्व निवृत्त होणं, माझं म्हणलं की षष्ठी आली, षष्ठी आली की संबंध आला, आणि संबंध हा शब्द बंधाला घेऊनच येतो, कारण संबंध याच्यामध्ये बंध आहे. जिथं संबंध आहे तिथं बंध आहे, जिथं षष्ठी आहे तिथं संबंध आहे, जिथं माझेपण आहे तिथं षष्ठी आहे, आणि म्हणून जिथं माझेपण आहे तिथं बंद आहे. आता ते गणित कसं मांडायचं, मी काही त्या क्षेत्रातला तज्ज्ञ नव्हे, पण आपण ते मांडतो ना, हे असं म्हणून हे असं, हे असं म्हणून हे असं म्हणून, हे असं म्हणून ते तसं, तसंच आहे हे सगळं.
जिथं जिथं माझे पण आहे तिथं तिथं बंध आहे, कारण माझं ही षष्ठी आहे, षष्ठी संबंध दाखवते, संबंध आला की बंध आला, म्हणून जिथं माझे पण आहे तिथं माणसाला बंधनात पडावं लागतं। म्हणून माझे पण जिथं जातं, निर्ममता जिथं येते तिथं बंध राहित्य येतं, आणि बंध राहित्य होणं याचाच अर्थ मोक्ष। म्हणून बंध राहित्य निर्मम होणं याचा अर्थ मोक्ष प्राप्त होणं आहे। ही सगळी संगती, हे बर, ही निर्ममता कशाने येणार आहे? दानाने येणार आहे। म्हणून ते मोक्ष निधानाचे अंजन ज्ञानेश्वर महाराज बोलतात। संगती ज्ञानेश्वर महाराजांची आहे, आपण थोडा त्याचा विचार करा। हे दान आपण केलं पाहिजे, दानाचा परिणाम आहे, दानाने आपल्याला निर्ममता प्राप्त होते, निर्मम झालं पाहिजे। नवमस्कंदामध्ये सगळी चरित्र अशी आहेत, तुम्ही भागवत बघा, भागवत बघा, आपण सगळी चरित्र अशी आहेत तिथंच। म्हणजे हे सगळे जे राजे आहेत ना, जडभरत असो, प्रल्हाद असो, ध्रुव असो, या सगळ्या, रामचंद्र प्रभू असो, भगवान श्रीकृष्ण असो, या सगळ्यांची चरित्र आपण बघा। अंबरीश राजा असो, भागवतांनी सांगितलंय जडभरतानी नंतर 1 कोटी वर्ष राज्य केलं म्हणतात, भागवतांनी सांगितलं 1 कोटी वर्ष। ध्रुवाचं राज्य 36,000 वर्ष चालल्याचं भागवतांनी सांगितलंय, 36,000 वर्ष ध्रुवानी राज्य केलं। आता इतकी वर्ष एखादं राज्य आपलेपणाने जेव्हा हे राज्य करतात तेव्हा त्या राज्याबद्दल अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होणं अपेक्षित आहे की नाही, स्वाभाविक आहे की नाही? पदार्थाचा जेवढा जास्त संघ आपल्याला प्राप्त होतो तेवढं त्या पदार्थाविषयी ममत्व निर्माण होत असतं। अहो, घरामध्ये कुत्री पाळणारी लोक आहेत, मांजर पाळणारे लोक आहेत, आहेत की नाही? त्यांना त्यांच्याविषयी प्रेम वाटतं की नाही? वाटतं की नाही? वाटतं। माणसं मोठ्या प्रेमाने सांगतात, आमच्या मोठ्या मुलाला एवढं कळत नाही हो, पण आमच्या, हे सुद्धा सांगणं अवघड आहे, काय सांगायचं, आमच्या मोत्याला सगळं कळतं। आता सगळं कळतं, तो काही ब्रह्मदेवाचा अवतार आहे, काय कळतं त्याला? कुत्राच कुत्रा। पण बरं, त्याचं आयुष्यही फार नसतं, 20 वर्षाचं जास्तीत जास्त कुत्र्याला आयुष्य, 15-16 वर्ष पुष्कळ झाली। पण या 15-16 वर्षामध्ये ते कुत्रं आपल्या घरात राहतं तर किती ममत्व निर्माण होतं त्याच्याविषयी, किती ममत्व, 15 वर्षामध्ये किती ममत्व। त्या कुत्र्याला काही झालं तर रात्रंदिवस जागतात, जेवलाच नाही आज, अमुकच झालं नाही आज, तसंच झालं, आज जागेवरून उठतच नाही, आज मलूलच झालं, आज तू बरा आहेस ना? तेच त्याचं जीवन आहे सगळं। त्याला आता फिरायला न्यायचं, त्याला आता खाऊ घालायचं, त्याला आता पाणी पाजायचं, त्याला आता झोपवायचं। त्याला, माझा मुद्दा तो नाही आहे, त्याच्याविषयी आपलेपणा निर्माण होणं चांगलं आहे का वाईट आहे हा मुद्दा नाहीच आहे माझा। त्याच्याविषयी ममत्व निर्माण होतं की नाही हे मला सांगा। अहो, मी अशी उदाहरणं बघितली आहेत, त्यांची मुलं त्यांना सोडून परदेशात जातात ते त्यांना मान्य आहे, आणि परदेशात गेलेला आपला मुलगा परत येणार नाही हे त्यांना माहिती आहे, तरी मुलाला परदेशात जाऊन आपल्या कायमचा वियोग सहन करायची त्यांची तयारी आहे, पण ते कुत्रं 5 दिवसाकरता दुसरीकडे ठेवायची तयारी नाही। अशी उदाहरणं आहेत की नाही? आहेत। 15 वर्षाचं आयुष्य, पण इतकं ममत्व निर्माण होतं। ध्रुवाने 36,000 वर्ष राज्य केलं, ममत्व निर्माण झालं नसेल राज्याविषयी? पण एवढी वर्ष राज्य करूनही एका विवक्षित क्षणी ध्रुवाने आपलं राज्य पुढच्या पिढीच्या ताब्यामध्ये, हातामध्ये दिलं, आणि निर्मम अंतःकरणाने भगवत प्राप्तीकरता, तपाचरण करण्याकरता अरण्यामध्ये निघून गेले ध्रुव। 5व्या वर्षी देव भेटलेला आहे, 5व्या वर्षी ध्रुवाला, 5च वर्षाचे होते त्यावेळेला भगवंतानी कृपा केली आहे, 5व्या वर्षी, काही चेष्टा नाही, असे किती 5 गेलेत माहीत नाही, पण अजून देव स्वप्नात नाही, ध्रुवाला प्रत्यक्ष दर्शन आहे 5व्या वर्षी देवाचं। असे ध्रुव
त्यांना वाटायला पाहिजे होतं झालंय देवदर्शन, आता काय राहू करू राज्य. नाही, भगवत स्वरूपाच्या चिंतना करता म्हणून एवढ्या वर्षाचं राज्य निर्मम अंतःकरणानं पुढच्या पिढीच्या हातामध्ये देऊन त्या राज्यातून बाहेर पडले नेस्त्या वस्त्रानिशी. ध्रुवाचं चरित्र बघा आपण, पुढच्या पिढीच्या ताब्यात देता आलं पाहिजे. निर्ममता परमार्थाचा मोठा गुण आहे जो दानाने प्राप्त होतो. माझा मुद्दा इथे आहे, निर्ममता सहजासहजी निर्माण होत नाही, ममता निर्माण होण्याकरता लाखो कारण आहेत. निर्ममता निर्माण होण्याकरता, विषयाची म्हणत नाहीये मी, स्वतःच्या देहाची सुद्धा निर्ममता निर्माण होणं सोपं नाहीये. 36,000 वर्षाचं राज्य सोडून गेले, 1 कोटी वर्षाचं राज्य सोडून देऊन भरत निघून गेले अरण्यामध्ये. विचार केला नाही की पुढं काय होईल. पण सासू सुनेच्या हातात स्वयंपाकघर द्यायला अजून तयार नाही, अजून नाही. कमरेच्या किल्ल्या काढून देण्याची तयारी नाही. नाही ना, काय त्या स्वयंपाकघराविषयी ममत्व आहे, काय त्या भांड्यांविषयी ममत्व आहे. मला स्त्रियांबद्दलच बोलायचं आहे असं नाही, फक्त तुम्ही सॉफ्ट टार्गेट असता, बाकी काही नाही. बोलणं सोपं असतं. पुरुष तरी कुठे काय देतात. निर्मम अंतःकरण होणं महत्वाचं, आणि ते व्हायचं असेल तर त्याच्याकरता सर्वश्रेष्ठ उपाय, सर्वोत्तम उपाय जर काही असेल तर तो उपाय आहे दान. दान करा, दान करा. अनेक लोक सांगत असतात, अनेक महात्मे सांगत असतात, पण दान करणं याचा अर्थ आपल्या जवळचं दुसऱ्याला देऊन टाकणे एवढाच त्याचा अर्थ होत नाही, एवढाच त्याचा अर्थ होत नाही. मग दानाचं एक शास्त्र आहे, दानाची एक प्रक्रिया आहे, दानाची एक पद्धत आहे. विचार करा, जे दान आपल्याला पारमार्थिक दृष्टीनं निर्ममता प्राप्त करून देतं आहे ते दान सहजासहजी कुणालाही घडेल का? ज्याचा परिणाम मोठा असतो ती साधना सोपी नसते. सरळ आहे ना, इतका मोठा परिणाम जर दानाने निर्माण घडत असेल, होणार असेल, तर ते दान इतकं सोपं कसं असेल की खिशातून पैसे काढले आणि देऊन टाकले आणि झालं दान आणि दाखवा आमची निर्ममता, असं नाही ना, असं नाही ना. कारण हे दान करताना ते दानाचं स्वरूप काय आहे, दानाची महती काय आहे. दान ही जर एक पारमार्थिक क्रिया असेल आणि दान हा जर भगवान म्हणतात तशी ती एक पारमार्थिक संपत्ती असेल, तो एक महत्वाचा गुण असेल, तर त्याच्या मागे काही शास्त्र असेल की नाही. खिशातलं काढलं आणि दिलं याला दान म्हणत नाहीत. ते तर आपण भ्रष्टाचार करतानाही खिशातून काढूनच देतो, लाच देतानाही माणसं तशीच देतात. मग लाच देणं म्हणजे दान आहे का? नाही ना, कारण घेणाराही याचकच आहे, तो भीक मागायलाच बसलेला आहे, तोही मागतोच आहे मला इतके पैसे द्या तर तुमचं काम करीन. मग काय हे दान आहे का? याला दान म्हणता येईल का? म्हणता येत नाही. म्हणून दानाची महती वेगळी आहे, दानाचं स्वरूप वेगळं आहे, दानाचा आकृतिबंध काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. थोडं टेक्निकली काय दान आहे हे बघितलं पाहिजे. पुराणामध्ये त्याचं चिंतन आहे असं सांगतात. एक कथा आली आहे, हे जेव्हा पांडव वनवासामध्ये होते त्यावेळेला नारद महर्षी एकदा पांडवांना भेटायला म्हणून तिथे गेले, आणि तिथे गेल्यानंतर काही चर्चा सहज सुरू झाली. त्यावेळेला अर्जुनाने काही दानाविषयी शंका विचारली नारदांना, आणि त्या शंकेचं उत्तर देण्याकरता नारदांनी त्यांना असं अर्जुनाला असं सांगितलं की अर्जुना,
मागे एकदा याच विषयावर माझी आणि एका राजाची चर्चा झालेली आहे. बर, त्या चर्चेतून जे निष्पन्न झालं ते मी तुला सांगतो, त्याच्यात तुझ्या प्रश्नाचं समाधान तुला प्राप्त होईल. ठीक आहे. मग नारदांनी ती कथा सांगितली. सौराष्ट्र देशामध्ये एक धर्मवर्मा नावाचा एक राजा होता. त्या राजाला काही दान करण्याची इच्छा झाली. मग दान म्हणजे काय आहे, दानाचं स्वरूप काय आहे, ते महात्म्य आपल्याला कळावं याच्याकरता त्या राजाने काही तप केलं. ते तप केल्यानंतर आता आपल्याला दानाची महती कळाली पाहिजे असं त्याला वाटलं. आणि मग त्यांनी तप केलं. त्या तपाची सांगता किंवा परिपूर्णता होत होती तेवढ्यात एक आकाशवाणी झाली. आणि त्या आकाशवाणीने त्या दानाचं महात्म्य त्या धर्मवर्म्याला सांगताना ती आकाशवाणी अशी झाली, द्विहेतू षडधिष्ठानम षडंगच द्विपाकयुक चतुष्प्रकारकम त्रिविधम त्रिनाशम दानम उच्यते. याला दान असं म्हणतात. कशाला दान म्हणतात? दानाचं स्वरूप सांगताना त्या आकाशवाणी अशी झाली, ज्याचे दोन हेतू आहेत, ज्याला सहा अधिष्ठान आहेत, ज्याला सहा अंग आहेत, ज्याला दोन फलं आहेत, ज्याचे चार प्रकार आहेत, ज्याचे तीन भेद आहेत आणि ज्याचे तीन नाश आहेत, त्याला दान असं म्हणतात. म्हणजे काय? काही कळलं नाही राजाला. काही कळलं नाही. श्लोक ऐकू आला, श्लोक ऐकू आला, पण धर्मवर्म्याला काही कळलं नाही की हे काय प्रकरण आहे. सहा अंग काय म्हणता, सहा अधिष्ठान काय म्हणता, दोन हेतू आहेत असं म्हणता, काय नेमकं काय आहे हे सगळं. मग त्याचं तप संपवून तो परत राज्यामध्ये आला आणि हा श्लोक लक्षात राहिलेला होता. त्याने तो श्लोक विद्वानांच्या समोर ठेवला आणि त्यांनी सांगितलं की मला याचा अर्थ कळत नाही आहे. द्विहेतू षडधिष्ठानम षडंगंच द्विपाकयुक हे काय कळत नाही, चतुष्प्रकारकम त्रिविधम त्रिनाशम दानम उच्यते काय, मला जरा समजवून सांगा. कोणाला काही कळेना. पुष्कळ जणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न केले पण त्याची संगती नीट लागेना. शेवटी राजाने असं जाहीर केलं की याचं योग्य उत्तर जो मला देईल त्याला मी 7 लाख गायी देईन, 7 लाख सुवर्णमुद्रा देईन, 7 गावं इनाम देईन, अमुक करीन. ते आता ते असतंच कथेमध्ये. ते सगळं त्यांनी जाहीर केलं. ते जाहीर केलं ते कोणी येईना. शेवटी नारद त्या मार्गाने चालले होते. नारदानेच अर्जुनाला सांगितलं मी त्या मार्गाने चाललो होतो आणि तिथल्या विद्वानांमध्ये काही अशी सचिंत अवस्था दिसली म्हणून मी विचारलं काय आहे. तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हे हा श्लोक आकाशवाणीत आम्हाला कळला आहे, राजाला कळला आहे, पण त्याचा अर्थ कळत नाही. काय श्लोक आहे? असा असा श्लोक आहे. मग नारदाने राजाला तो अर्थ सांगितला. त्याच्यामध्ये दानाचं एक स्वरूप नारदांनी त्या राजासमोर व्यक्त केलंय आणि पर्यायाने अर्जुनासमोर व्यक्त केलं की या दानाचे दोन हेतू आहेत, या दानाला 6 अधिष्ठान आहेत, या दानाला 6 अंग आहेत, या हे दान दोन फल प्राप्त करून देतं, या दानाला या दानाचे 4 प्रकार आहेत, या दानाला त्रिविध अशा 3 पद्धतीचे भेद आहेत आणि या दानाचे 3 प्रकारचे नाश आहेत. नारदाने अर्जुन त्या अर्जुनाला सांगताना असं सांगितलं दानाचे दोन हेतू असतात, द्विहेतू. दोन हेतू आहेत ना दानाचे. काय हेतू आहेत? दान दोन हेतूवर चालतं. आता दोन हेतू, हेतू हा शब्द आपण जेव्हा वापरतो तेव्हा तो वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. प्रवचनाला तुम्ही आलात, काय हेतू आहे असंही आपण म्हणू शकतो. अमुक अमुक तुम्ही मला बोललात, काय हेतूने बोललात. किंवा अलीकडे असं असतं पहा, बोलल्यानंतर नंतर माझा हेतू तसा नव्हता असं म्हणायची एक पद्धत रूढ झाली आहे. असं असतं की नाही? माझं मला तसं म्हणायचं नव्हतं पण पत्रकारांनी तसा अर्थ केला वगैरे वगैरे, हे म्हणायची तशी पद्धत असते. म्हणजे हेतू शब्दाचा अर्थ काय?
हेतू म्हणजे कारण. एक वेदांताचा अर्थ बघायचा झाला तर हेतू या शब्दाचा अर्थ आहे कारण, कार्य कारण भावामधलं कारण. आणि हेतू शब्दाचा दुसरा अर्थ आहे भाव. तुमच्या मनातला हेतू काय म्हणजे भाव काय. दानाचे दोन हेतू असतात. दान दोन गोष्टींवर अवलंबून असतं. कशावर अवलंबून असतं? दानाचा पहिला हेतू आहे श्रद्धा आणि दानाचा दुसरा हेतू आहे सामर्थ्य. ज्याच्या ठिकाणी श्रद्धा आहे पण सामर्थ्य नाही तो दान करू शकत नाही. मला पुष्कळ दान करायचं आहे पण माझ्याजवळ नाहीच आहे काही. दान देण्याची इच्छा खूप आहे माझी, मला खूप असं वाटतं की मी खूप दान करावं, खूप दान करावं, असेल ते सगळं वाटून द्यावं, खूप वाटतं मला पण माझ्याकडे नाहीच आहे काही, तर मी काय दान करू. सामर्थ्य नसेल तर दान नाही. आणि एखाद्याजवळ खूप सामर्थ्य आहे पण त्याची श्रद्धाच नाही आहे तरी दान होऊ शकत नाही. श्रद्धा आणि सामर्थ्य या दोन गोष्टी एकत्रित याव्या लागतात तर दान घडतं. दानाच्या दान या संकल्पनेच्या निर्मितीच्या मागे हे कारण आहे, श्रद्धा आणि सामर्थ्य. बऱ्याच जणांजवळ खूप सामर्थ्य असतं पण ते लोक देत नाहीत. आणि अनेक लोकांना देण्याची खूप इच्छा असते पण बिचाऱ्यांजवळ नसतंच काही. महाभारतातच कथा आली या संदर्भामध्ये. सांगत बसलो तर वेळ जाईल पण जेवढं पाहिजे तेवढं सांगतो, सगळी कथा सांगत नाही त्याच्याकरता. धर्मराज युधिष्ठिराचं राज्य सुरू झाल्यानंतर एके दिवशी युधिष्ठिराला विचारून हे चारही भाऊ त्यांचे पांडव हे बाहेर पडले. भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव मृगयेकरता बाहेर पडले. अरण्यात गेल्यानंतर त्यांना असं वाटलं की चौघांनी मिळून मृगया करण्याच्या ऐवजी आपण चौघे वेगवेगळ्या दिशेला जाऊ. अरण्यात गेले, एके ठिकाणी एक चौक लागला, चार रस्ते फुटत होते, त्याच्यातल्या चार दिशेला ते गेले आणि सांगितलं की सूर्यास्ताच्या वेळेला पुन्हा याच चौकात आपण एकत्रित येऊ, म्हणजे एकत्रित घरी जाता येईल. मग चौघे निघाले. चार वाट्याने जाताना चौघांनाही काही अलौकिक अशी दृश्य दिसली. त्याच्यात भीमाला पहिल्यांदा दोन सोंडेचा हत्ती दिसला, अर्जुनाला एक गाय प्रसूत होताना दिसली, तिने वासराला जन्म दिला, जन्म दिलेलं वासरू त्या गायीच्याच आधारानं उभं राहिलं, गायीने त्याला उभं केलं आणि उभं राहिल्यानंतर त्या ते वासरू नंतर उड्या मारायला लागलं आणि नंतर त्याच ज्या गायीच्या पोटी जन्माला आलं त्याच गायीला ते लाथा मारून पळायला लागलं. नकुलाला असं दिसलं की दोन विहिरी आहेत. माझा मुद्दा इथे आहे. नकुलाने असं बघितलं की त्या मार्गावर दोन विहिरी आहेत, त्याच्यातली एक विहीर पाण्याने पूर्ण भरलेली आहे आणि दुसऱ्या विहिरीच्या तळाशी थोडं पाणी आहे. जी विहीर पाण्यानं पूर्ण भरलेली आहे ती विहीर पांथस्थांना पाणी देत नाही, पण ज्या विहिरीच्या तळाशी थोडंसं पाणी आहे ती विहीर मात्र पांथस्थांना तृप्त करते. सहदेवाला असं दिसलं की एक मोठी शिळा गडगडत खाली येते पण एका गवताच्या पात्याला ती अडली वगैरे. मग हे सगळे परत आले. आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिराच्या भेटीला आलेले दिसले. त्यांनी त्यांच्यासमोर हा प्रस्ताव ठेवला की हे काय आहेत याचे नेमके अर्थ. तेव्हा भगवंतांनी त्याचे अर्थ उलगडून सांगितले आणि त्या सगळ्या अर्थाचं एक समान वाक्य एवढंच होतं की कलियुग जवळ आलेलं आहे. याच्यामध्ये नकुलाला जे दिसलं ते मला सांगायचंय. दोन विहिरी आहेत, एका विहिरीला भरपूर पाणी आहे पण ती विहीर पांथस्थांच्या उपयोगाला पडत नाहीये कारण त्या पाण्याला पिण्याची योग्यताच नाहीये. आणि दुसरी विहीर जिच्यामध्ये थोडंसं पाणी आहे, पिण्याला योग्य असं पाणी आहे पण पाणी अत्यल्प आहे, अगदी कष्टानं थोडंसं मिळतं. भगवंतांनी सांगितलं कलियुग जवळ आलं हा याचा अर्थ आहे. म्हणजे काय? ज्यांच्याजवळ भरपूर आहे ते लोकांच्या उपयोगी पडत नाही आहेत आणि ज्यांच्याजवळ थोडंसं आहे ते लोकांना आपल्यातलं थोडंसं देऊन लोकांचं समाधान करण्याचा प्रयत्न करतील हा कलियुगाचा धर्म होईल. ज्यांच्याजवळ अल्प आहे त्यांची श्रद्धा खूप आहे पण देण्यासारखं त्यांच्याजवळ खूप नाही आहे
आणि ज्यांच्याजवळ देण्यासारखं खूप आहे त्यांची श्रद्धाच नाही आहे की दानानं आपल्यावर काही परिणाम होईल. कारण त्यांचं ममत्व त्यांना सोडायला भाग पाडत नाही आहे. संपत्तीविषयीचं ममत्व, देहाविषयीचं ममत्व, ती जी आत्मीय भावना स्वभिन्न पदार्थाबद्दल निर्माण होत असते, ती आत्मीय भावना स्वभिन्न पदार्थाला सुद्धा अभिन्न बनवत असते. ती अभिन्नता, मग त्याला आपल्या जवळचे पैसे काढून देणं म्हणजे जणू काही एखादा डोळा काढून देतो आहोत की काय, इतकं कष्ट होतात. खिशातले 4 पैसे एखाद्याला गरजू माणसाला देणं म्हणजे जणू काही आपली किडनीच काढून देतो आहोत की काय, इतके कष्ट होतात बिचाऱ्याला. कारण काय, आत्मीयता आहे. अनात्म पदार्थाविषयीची आत्मीयता आत्मभिन्न पदार्थाबद्दल अभिन्नतेचा भाव निर्माण करत असते. व्यवहाराचा नियम आहे हा. वस्तू भिन्न आहे पण आपण सोडायला तयार नाही आहोत. का सोडायला तयार नाहीत? कारण ते आपलं आहे. नाही नाही, माझं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून घरातलं कितीही जुनं झालेलं भांडं बाई मोडीत काढत नाही काढत. का? सासूबाईपासून आहे, आजी सासू, एक आत्मीयता निर्माण होते. दोष नाही याच्यात, पण हा विचाराचा विषय आहे. कधी ना कधीतरी या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे, याच्याकरता हे सांगितलं गेलंय संतांकडून. म्हणून मी म्हटलं आपल्याला, अनात्म पदार्थाविषयीची आत्मत्व भावना स्वभिन्न पदार्थाविषयी अभिन्न भाव निर्माण करत असते. अभिन्नतेचा भाव निर्माण झाला की देण्याची तयारी नसते. मनुष्य काय देईल? संपत्ती देईल, घर देईल, कपडे देईल, पण माझा देहच घेऊन जा असं कोणी म्हणत नसतं. श्रद्धा आणि सामर्थ्य हे दानाचे 2 हेतू आहेत. जिथं श्रद्धा आहे तिथं सामर्थ्य नाही, जिथं सामर्थ्य आहे तिथं श्रद्धा नाही. पण ह्याच्यातही त्यातल्या त्यात विचार करायचा झाला तर सामर्थ्यापेक्षा श्रद्धेला महत्व जास्त आहे. याचं कारण सांगताना असं कारण सांगितलं गेलंय की सामर्थ्य नाही पण तरीही श्रद्धा आहे ना, मग श्रद्धेच्या पोटी, श्रद्धेच्या जोरावर आपल्याला काहीतरी मिळवता येऊ शकतं. त्या श्रद्धेच्या जोरावर आपल्याला काहीतरी सामर्थ्य प्राप्त होतं की ज्या सामर्थ्याचा परिणाम त्या श्रद्धेच्या आधारावर दानामध्ये होऊ शकतो. म्हणून 2 हेतू सांगितले. महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, द्रव्यागमो नृणाम सूक्ष्महा. द्रव्यागम म्हणजे संपत्तीची प्राप्ती होणं हे त्या मानानं कमी महत्वाचं आहे. जेवढं केवढं आम्हाला मिळतं, पात्रे दानम ततः परम, योग्य ठिकाणी दान देणं हे त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे. काले परतरो दानात, योग्य काळामध्ये दान देणं हे त्याही पेक्षा महत्वाचं आहे. आणि श्रद्धा चैव ततः परा, आणि श्रद्धा असणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. संपत्ती मिळाली पाहिजे पण ती कमी महत्वाची आहे. मिळालेली संपत्ती योग्य ठिकाणी दान करता आली पाहिजे हे त्यापेक्षा थोडं महत्वाचं आहे. योग्य ठिकाणी दान केलेली वस्तू योग्य काळामध्ये दान करता आली पाहिजे हे त्याही पेक्षा महत्वाचं आहे. आणि योग्य ठिकाणी योग्य काळामध्ये दान करताना आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा असली पाहिजे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. महाभारतांनी चिंतन केलंय, त्यामुळं दानाचा नाश मानत असताना श्रद्धा राहित्य याच्याने दानाचा नाश होतो असं म्हटलंय. कारण दानाचे 3 नाश सांगितले, त्या नाशाचाही विचार आपण करा. पश्चाताप होणं, दानाचा नाश होतो. अपात्रता निर्माण होणं, दानाचा नाश होतो. अश्रद्धा निर्माण होणं, दानाचा नाश होतो. माणसांना बऱ्याच वेळेला ही सवय असते, माणसं दान देतात, हे घ्या तुम्ही, तुम्हाला गरज आहे ना, घ्या असं म्हणतात. पण नंतर त्यांना पश्चाताप होतो, उगीचच दिलं. दिलेल्या दानाचा नाश होतो. बऱ्याच लोकांना ही सवय असते. माणसं मंदिरात जातात, भावनेपोटी काहीतरी समर्पण करतात, इकडं तिकडं त्यांचं लक्ष जातं, बघतात, बघितल्यावर त्यांना वाटतं अरे एकदम 100 द्यायला नको होते, 50 दिले असते तरी चाललं असतं, मग कशाला दिले? जर पश्चाताप, दिलेल्या वस्तूविषयी पश्चाताप होत असेल तर द्यायचं कशा करता? बरं पश्चाताप झाला, दिलेल्या वस्तूच्या भावनेचा नाश झाला ना,
श्रद्धा गेली ना त्याच्यातून, पश्चाताप झाला, दानाचा नाश होतो. बर, काही लोकांची दुसरी सवय असते, ते देताना देतात पण ज्यांना दिलंय ना त्यांचा अपमान करतात. देतात आणि त्यांना सांगतात आता पुन्हा तोंड वेंगाडून माझ्या दारात यायचं नाही, एकदा दिलंय ना पुन्हा इकडे यायचं नाही. दिलेल्या दानाचा नाश होतो त्याच्याने. दानानंतर केला गेलेला अपमान हा दानाचं फल तर देत नाहीच नाही, पण आपल्याला महाभारताने सांगितलंय म्हणून सांगतो, नरक दिल्याशिवायही राहत नाही. महाभारताने असं म्हणलंय, ते पुढचं बोलतो मी, पण महाभारताने याला फार सुंदर दृष्टांत दिलाय, फार गोड दृष्टांत महाभारताने दिलाय. महाभारत असं म्हणतं, दानम एव हि सर्वत्र, माणसाने दान करावं पण कसं करावं, कसं करावं, आलन दिलं असं दान नाही. दानमेव हि सर्वत्र पण सांत्वेनान अभिजल्पितम, कसं करावं, दान जर आपल्याला करायचं असेल कुठेही करा पण कसं करा, सांत्वेनान अभिजल्पितम म्हणजे अतिशय गोड बोलून दान करा. दान करावं पण अत्यंत गोड बोलून दान करावं. गोड शब्द बोलून जर दान केलं नाही तर काय होतं, न प्रीणयति भूतानि निर्व्यंजनम इव नाशनम. फार गोड दृष्टांत दिला. प्रीणयती मोदयती आनंदयती अर्थाने प्रीणती आनंद देणार, प्रीणयती काय होतं, गोड बोलून जर दान केलं नाही तर ते कसं असतं. त्याला उदाहरण देताना फार गोड उदाहरण दिलंय, न प्रीणयती भूतानी निर्व्यंजनम इव नाशनम. निर्व्यंजनम इव नाशनम म्हणजे काय, एखाद्या माणसाला जेवण दिलं, जेवण दिलं हे बरोबर आहे पण निर्व्यंजनम असं म्हणलंय. निर्व्यंजनम म्हणजे तोंडी जे लावलं जातं ते तोंडी न लाव म्हणजे तोंडी लावण्याकरता काही न देता जेवण दिल्यासारखं होतं. श्रीखंडपुरीचं जेवण तुम्हाला दिलं, तुम्हाला म्हणजे मलाही समजा दिलं, आणि नुसतीच श्री नुसतंच वाडगं भरून श्रीखंड 550 पुऱ्या एवढंच दिलं, माणसाला त्याच्यात समाधान वाटतं का थोडी लोणच्याची फोड, तोंडी लावायला काहीतरी लागतं ना, ते थोडी जी तोंडी लावायला लोणच्याची फोड दिलेली असते ना, हे आहे गोड पकवान, हेच आहे हे मान्य आहे. दान देणं हे महत्वाचं हे मान्य आहे, पण गोड बोलून दान देणं म्हणजे तोंडी लावायला लोणच्याची फोड देण्यासारखं आहे. त्याच्याने आपण जे देतो त्याचा आनंद वाढत असतो. नुसती श्रीखंडपुरी रोज श्रीखंडपुरी श्रीखंडपुरी, दुसरं आजूबाजूला उजवडावं काही नाही, काही नाही, श्रीखंडपुरी श्रीखंडपुरी एवढंच. अरे काहीतरी लागतं ना, लोणच्याची फोड लागेल, ठेचा लागेल, आवळ्याची चटणी लाग, आता सांगायला काय आपल्याला, वचन आहे किम दरिद्रता बोलायला काय दारिद्र्य लागतं, काय लागतं, बोलायचंच बोलायचं त्याला काय, थोडं काहीतरी लागतं, इकडचं तिकडचं काहीतरी लागतं. ताट वाढताना ते कसं वाढावं याचं शास्त्र आहे. ताटात वाढायचं म्हणजे कसंही वाढून चालत नाही, त्याचं उजवडावं सांभाळावं लागतं. डाव्या बाजूला चटण्या येतात, कोशिंबिरी येतात आणि उजव्या बाजूला भाज्या येतात. मिठाच्या बाजूला पातळ भाजी वाढायची की घट्ट भाजी वाढायची हे कळलं पाहिजे. जो लक्षपूर्वक जेवतो त्याला त्या अडचणी कळतात, सगळ्यांना कळतात असं नाही. कोशिंबीर वाढली तर कोशिंबिरीचा ओघळ कुठल्या भाजीशी आपुलकी साधतो आहे, इतर कोणत्या चटण्यांना आपली चव देतो आहे आणि त्याची चव बिघडवतो आहे हे कळलं पाहिजे की नाही. ते जाणार एकाच पोटात आहे मान्य आहे, पण त्याची एक पद्धत आहे, एक एक विशिष्ट शास्त्र आहे पान वाढायचं. ते दिसताना सुद्धा चांगलं दिसलं पाहिजे. गोड न बोलता दान करणं म्हणजे तोंडी लावण्या वाचून भोजन देण्यासारखं आहे. महाभारत म्हणतं,
म्हणजे महाभारताच्या काळामध्ये सुद्धा तोंडी लावणी होती असं नाही असं समजू नका. त्याचा तर फार मोठा विस्तार आहे महाभारतामध्ये, तो आत्ताचा विषय नाहीच आहे, ते पुन्हा कधीतरी, आत्ता ते बोलत नाही. पण आत्ता मला जे सांगायचं आहे त्याच्यामध्ये गोड बोलून दान केलं, दानाचा नाश कशाने होतो याचा विचार मी आपल्याला सांगत होतो. त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा विचार सांगितला की पश्चाताप होणं याच्याने दानाचा नाश होतो, दिल्यानंतर त्याचा अपमान करणं याच्याने दानाचा नाश होतो, त्याला पैशाचं दान असं म्हणतात. दिलेल्या दानानंतर पश्चाताप होणं याला असुर दान म्हणतात, आणि दान दिल्यानंतर त्याच्या ठिकाणी अश्रद्धा निर्माण होणं याला राक्षस दान असं म्हणतात. दानाचे हे प्रकार आहेत, याच्याने दानाचा नाश होतो, दिल्यानंतर अश्रद्धा, म्हणजे दान द्यायचं देतात माणसं पण दिल्यानंतर याच्यानं होईल का नाही देव जाणे, खरंच आपल्याला पुण्य मिळणार आहे का नाही, दे द्या द्या म्हणतात सगळे म्हणून मी दिलंय पण होईल परिणाम का नाही काही सांगता येत नाही, अशी जर अश्रद्धा असेल तर ती अश्रद्धा त्या दानाचा नाश करते. म्हणून दानाचे दोन हेतू, एक आहे श्रद्धा आणि दुसरं आहे सामर्थ्य. श्रद्धा आणि सामर्थ्य हे दानाचे दोन हेतू आहे. त्या श्रद्धेचा विचार केला तर गीतेने आपल्याला त्या श्रद्धेमध्ये सात्विक राजस तामस हे प्रकार केलेले दिसून येतात. काही गोष्टीमध्ये श्रद्धा महत्त्व आहे. मंत्रे तीर्थे द्विजे देवे दैवज्ञे भेषजे गुरु यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी असं एक वचन आहे. मंत्र तीर्थ द्विज देव दैव भेषज आणि गुरु यांच्याबद्दल आपली जशी श्रद्धा असेल तसा परिणाम होत असतो. गुरु सगळेच आपल्याला एकच देत असतात पण श्रद्धा हा महत्त्वाचा विषय आहे. मी उदाहरण त्याला भेषजाकरता मी उदाहरण सांगतो. एखादा मनुष्य पंढरपूरला येतो आणि वारीत आजारी पडतो, प्राकृतिक काही दोष निर्माण होतात. आता पंढरपूर आहे, लाखो लोक येतात, व्हायरल इन्फेक्शन होतं, आजारी पडतात माणसं पंढरपूरला. आता आजारी पडल्यानंतर तिथल्या कुठल्या तरी डॉक्टरला जाऊन म्हणतात आजारी, आता ते डॉक्टरही पंढरपूरचेच असतात, त्यांना माहिती असतं हे कशाने काय झालं ते, कारण दर वारीत तेच होत असतं. मग त्यांचं ठरलेलं असतं, ते आपले चार गोळ्या काढतात, एक हे घ्या, एक ही घ्या, ही लाल सकाळी घ्या, पिवळी दुपारी घ्या, जांभळी नंतर घ्या, आणि रात्री झोपताना निळी घ्या. ते काय ते ठरले म्हणजे असंच असतं असं नाही, मी आपलं एक उदाहरण सांगतोय. ते चार गोळ्या देतात, हा घेतो पण त्याच्याने काही फार बरं वाटत नाही, ताप वाढतो, काही त्रास वाढतो. मग तो म्हणतो नाही मी जातो घरी. घरी येतो, बायकोला आश्चर्य वाटतं, वारी सोडून कसे काय आला, आलो बरी नाही आहे तब्येत, चला डॉक्टरकडे नेतात. ते त्यांचे फॅमिली डॉक्टर असतात, त्यांच्याकडे नेतात. मग डॉक्टर काय झालं, काही नाही पंढरपूरला गेलो होतो. मग हां मग कळलं मला, काही सांगू नका मी देतो औषध. आपले जे फॅमिली डॉक्टर असतात तेही चार गोळ्या देतात, त्याच गोळ्या देतात ज्या पंढरपूरच्या डॉक्टरने दिलेल्या असतात. पण पंढरपूरच्या डॉक्टरच्या चारही गोळ्या घेऊन समाधान होत नाही, तब्येत बरी होत नाही, याच्या एकाच गोळीत बरं वाटायला लागतं. काय कारण आहे, औषध तेच आहे. का परिणाम, विश्वास श्रद्धा यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी, श्रद्धा लागते. आपण काल बोलून आलोय, म्हणून काल ज्ञानोबरांचं एक प्रमाण मी 17व्या अध्यायातलं सांगितलंय, तरी स्वधर्मा आतवते जे जे मिळेल आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. सन्मान योगे बहुते सन्मान योगे दिजे, ते श्रद्धा. देताना अत्यंत सन्मानपूर्वक दिलं पाहिजे. ते ते दिजे बहुते नाही आहे, ते ते दिजे पण बहुते सन्मान योगे. बहुते दिजे असं ज्ञानोबऱ्यांचा आग्रह नाही आहे, खूप द्या असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाही, थोडंच द्या पण अत्यंत सन्मानाने द्या, ही ज्ञानेश्वर महाराजांची भाषा आहे. त्यामुळं दानामध्ये म्हणून कोणतं दान करावं आणि कोणतं दान करू नये याचे नियम आहेत. सामान्य वस्तूचं दान करता येत नाही, सामान्य वस्तूचं दान करता येत नाही, करू नये. सामान्य वस्तू याचा अर्थ सर्वांचा ज्या वस्तूवर अधिकार आहे त्या वस्तूचं दान होत नसतं. तुम्ही तुमचं शेत दान देऊ शकाल,
शेतामध्ये असलेल्या विहिरी सकट दान द्याल, शेतामध्ये असलेल्या घरासकट दान द्या, शेतामध्ये असलेल्या पिकासकट दान देऊ शकता, शेतामध्ये असलेल्या बैलांसह दान देऊ शकता, विहीर दान द्या चालेल, पण गावचा पाणवठा आपल्याला दान करता येत नसतो, कारण ती सामान्य वस्तू झाली. समानत्वानं जे सर्वांचं असतं त्याचं दान होत नाही, त्याचं दान होत नाही. बाकी तुम्ही करू शकता. म्हणून तर ते भगवंताचं दान दिलं ना, सत्यभामा दान करी उजुर नाही अंगीकारी, सेवकाच्या श्री धरोनी चाले पादुका, तुकाराम महाराजांनी वर्णन केलंय. नारद गेले भगवंताला भेटायला, जाताना सत्यभामा मातेचं मंदिर लागलं म्हणून मंदिरात म्हणजे घरात गेले. सत्यभामा माता सचिंत अवस्थेमध्ये बसली होती. नारदाने विचारलं, आई काय झालं तुम्हाला, चेहरा का पडला? सत्यभामेनी सांगितलं, नारदा जरा चिंता निर्माण झाली. पण काय चिंता, काय चिंता निर्माण झाली? नारद त्या सत्यभामेनी सांगितलं, काही नाही, चिंता अशी निर्माण झाली की आत्ता भगवान माझे पती आहेत, या जन्मामध्ये भगवान माझे पती आहेत मान्य आहे, पण पुढच्या जन्मी हेच पती मिळतील सांगता येणार नाही, भगवानच माझे पती राहतील असं सांगता येणार नाही. मग पुढच्या जन्मी भगवान मला पती म्हणून मिळायचे असतील तर काय करू? आता नारद होते, त्यांना संधी दिसली, ते नारद आहेत, साधक कोणी नाही आहे, त्यांना सापडली संधी. त्यांनी सांगितलं, काय अडचण आहे? म्हणे, पुढच्या जन्मी भगवानच पती म्हणून मिळावेत असं वाटतं, त्याकरता काय करू कळत नाही. नारदांनी सांगितलं, मग माझ्याकडे उपाय आहे. त्याचा काय उपाय? पुढच्या जन्मी जे आपल्याला मिळावं वाटतं ते या जन्मी दान करावं. हे केवढा ताप आहे. पुढच्या जन्मी जे आपल्याला मिळावं वाटतं ते या जन्मी दान करा. मग काय करू? दान कर नवऱ्याचं. नवऱ्याचं दान करता येतं, त्याचंच करता येतं, कारण देऊन टाकण्यासारखी तेवढीच एक वस्तू घरात असते. सत्यभामेने विचारलं, कोण घेईल? मी त्याच्याकरता चालू आहे, माझ्या एवढा अधिकारी कोण आहे? करा संकल्प. सोडला संकल्प, संकल्प सोडला, ओला हात घेऊन नारद गेले भगवंताकडे आणि भगवंताला म्हणाले, चला चला. भगवंताने विचारलं, कुठं? नारदाने सांगितलं, दानात मिळालेल्या वस्तूंनी विचारायचं नाही कुठं, म्हणून जिथं नेलं तिथं जायचं. तुम्ही तुमचं दान, भगवंताला पत्ताही नव्हता की आपलं दान झालंय. बायका काय करतील सांगता येत नाही. अरे नवऱ्याला पत्ता नाही आपलं दान झालं. मग भगवंताला सांगितलं, असं असं झालंय. असं का? मग चला. भगवान म्हणाले, मग आनंद आहे, निघतो. भगवान निघाले, भगवान बरोबर निघाले नारदांच्या हे लक्षात आल्यानंतर सत्यभामेला सोडून बाकीच्या ज्या स्त्रिया होत्या ना त्या धावत आल्या आणि त्याने नारदांना अडवलं की तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. का नाही घेऊन जाऊ शकत? सत्यभामेने दान केलंय. मग त्या स्त्रिया म्हणाल्या, सत्यभामा दान करणारी कोण आहे? याच्यावर काय फक्त तिच्या एकटीच अधिकार आहे का? आम्ही सगळ्या जणी त्यांच्या पत्नी आहोत, तर आमच्या सगळ्यांचा अधिकार आहे. मग ज्याच्यावर सगळ्यांचा अधिकार असतो त्याचं दान होऊ शकत नाही, त्याचं दान नाही होऊ शकत. नारद म्हणाले, हे शास्त्र म्हणून बरोबर आहे, पण मी घेतलंय दान, आता काय करता? आमचं आम्हाला परत करा, आमचं आम्हाला परत करा. नारद म्हणाले, करता येत नाही. आमच्याकडे तेलंगण भागामध्ये एक म्हण आहे, आपल्या इकडं आहे का नाही मला माहीत नाही, मला क्षमा करा ही म्हण मी सांगतोय, पण अशी म्हण आमच्याकडे आहे खेड्यामध्ये. म्हणजे आमचा जो देगलूरकडचा भाग आहे, नांदेड जिल्ह्याचा जो परिसर आहे, तिथं ही म्हण आहे. नारद म्हणाले, घेतलेलं दान देता येत नाही. बाकीच्याने विचारलं, काय अडचण आहे? तर नारदांनी त्यांना अशी नांदेड जिल्ह्यातली म्हण सांगितली. काय म्हण आहे? नारद असं म्हणाले, आमच्याकडे म्हण आहे अशी, घेतलं दिलं दान, घेतलं दान पुढच्या जन्मी मुसलमान, अशी म्हण आहे आमच्याकडे. जेव्हा दान,
म्हणून मी आधीच क्षमा मागितली, मला तसं म्हणायचं नव्हतं, पण ही म्हण आहे, त्याला मी काय करू. जेव्हा दान घेतलं जातं ते दान परत देता येत नाही, त्यामुळे कोणतं दान देऊ नये याच्याकरता हे नियम आहेत. मग ते सगळं झालं, मग याच्यावर तोडगा काय काढायचा, मग नारदांनी सांगितलं मी तुम्हाला देव देतो, परत देव देतो, पण त्याच्या वजनाचं सोनं मला परत करा, त्याच्या वजनाचं सोनं द्या, त्याच्या तुलनेत मला काहीतरी द्या, काहीतरी मला संपत्ती द्या, तुलनेत सोनं द्या, काहीतरी द्रव्य द्या. नारद हे आद्य कीर्तनकार आहेत, तेव्हापासून ही परंपरा आहे. आम्ही तुम्हाला देव दाखवतो, पण त्याच्या मोबदल्यात तुम्ही आम्हाला द्रव्य दिलं पाहिजे, ही परंपरा. नारदांनी सांगितलं, मग ते सगळं झालं, देवाची काही तुलना होईना, मग भरंभर सोनं टाकलं, अमुक झालं तमुक झालं. मग रुक्मिणी मातेला कळलं, रुक्मिणी माता आल्या, त्यांनी सांगितलं काय आहे, म्हणे असं असं झालंय, देवाची तुलना होत नाही ना, मग मला माहिती आहे, मी येते. मग रुक्मिणी माता आल्या आणि त्यांनी श्रद्धेने फक्त एक तुळशीचं पान ठेवलं, मग देवाची तुलना झाली, मग देव परत घेतला. मग कशाकरता सांगितलं, सामान्य वस्तूचं दान होत नाही. जी वस्तू इतरांकडून मागून आणलेली आहे त्या वस्तूचं दान होत नाही, त्याला याचित दान म्हणतात, दोष सांगितला तो. तुमच्याकडून मी काहीतरी मागून आणायचं आणि परस्पर दान करून टाकायचं, हे दान नाही आहे. या वस्तूचं दान करता येत नाही. न्यासाचं दान करता येत नाही. न्यास म्हणजे ठेवणे. न्यास शब्दाचा अर्थ ठेवणे, स्थापित करणे, प्रतिष्ठित करणे, त्याला न्यास असा शब्द आहे. आपण न्यास करतो की नाही, पूजेच्या आधी संध्येमध्ये न्यास करावा लागतो. गायत्री मंत्राचं उच्चारण करण्याच्या पूर्वी न्यास आहे. मग न्यास करणं म्हणजे काय? त्या त्या इंद्रियाच्या ठिकाणी त्या त्या देवतेची स्थापना करणं, त्याला न्यास म्हणतात. स्थापित करणे, ठेवणे, या अर्थाने न्यास शब्द वापरला जातो. कुणीतरी आपल्याकडे ठेवायला दिलेली म्हणून वस्तू, ती आपल्याला दान करता येत नसते. कोणी तीर्थयात्रेला जाताना म्हणाले एवढे 10,000 रुपये तुमच्याकडे ठेवा, आल्यानंतर घेतो, घरात काही ठेवणं शक्य नाही आहे. मग त्यांनी 10,000 ठेवून तो गेला तीर्थयात्रेला आणि आपण त्या 10,000 दान करून टाकलं, चालतं का? असं चालत नाही. कोणत्या वस्तूचं दान करू नये याचे काही नियम आहेत. तारण म्हणून ठेवलेली वस्तू दान करता येत नसते. आपल्याला इतर लोकांनी दानात दिलेली वस्तू परत दान करता येत नसते. असे अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. इतकी बारकाई सांगितली आहे दानाच्या बाबतीमध्ये. आपल्या परंपरेनं आपल्याकडे चालत आलेलं द्रव्य वंशज म्हणून आपल्या मालकीचं असलं तरी वंशजांना आपल्या सगळ्या द्रव्याचं दान करता येत नसतं, असा नियम आहे दानाचा. वंशज म्हणून मी आहे हे मान्य आहे, माझ्याच पूर्वजांचं द्रव्य आहे मान्य आहे, पण वंशजांना पूर्वजांचं सगळं द्रव्य दान करता येत नसतं, कारण त्या पूर्वजांनी आपल्याकडे वंशज म्हणून ते द्रव्य जे पोचवलेलं असतं ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्याकरता पोचवलेलं असतं, आपली मालकी त्याच्यावर कधी सिद्ध होत नसते. ते नियम आहेत त्याचे, म्हणून मी आपल्याला सांगितलं. असो, दानाचे दोन हेतू, एक श्रद्धा आणि दुसरं सामर्थ्य. दानाची 6 अधिष्ठानं आहेत. 6 अधिष्ठानांवर दान होतं. काय अधिष्ठानं आहेत? मग त्याची एक यादी सांगितलेली आहे. धर्मदान, अर्थदान, कामदान, लज्जादान, हर्षदान आणि भयदान, ही 6 अधिष्ठानं सांगितली गेली. धर्मदान म्हणजे काय आहे? कुठल्याही पद्धतीची, कोणत्याही वस्तूची कसलीही अपेक्षा न ठेवता केवळ आणि केवळ आपण माणूस आहोत आणि आपण दान केलं पाहिजे अशा धर्मबुद्धीनं सत्पात्री केलेल्या दानाला धर्मदान अशी संज्ञा आहे. त्याला धर्मदान म्हणतात. या दानातून तुम्हाला काय हवंय? काही नको आहे. पुण्य अजिबात नको. तुम्हाला स्वर्ग हवाय? मुळीच नको. तुम्हाला मोक्ष हवाय? मुळीच नको. प्रयोजन रहित दान
आपल्याकडे कर्माचा विचार करत असताना निष्काम कर्म हे जे सांगितलं जातं तसं निष्काम दान जे असतं त्याला धर्मदान म्हणतात. मग का दान करताय? जर कामनाच नाही तर दान का करता? कारण मी माणूस म्हणून जन्माला आलो आणि दान करणं हा माझा धर्म आहे म्हणून मी दान करतो. धर्म पाळणं हाही एक धर्म आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. द्रौपदीने विचारलं धर्मराजाला वनवासामध्ये, काय तुम्ही धर्मानं वागता, धर्मानं वागता म्हणून तुमची प्रसिद्धी आहे, काय धर्मानं वागून काय पदरात पडलं तर वनवास आहे, आणि अधर्मानं वागणाऱ्याला काय मिळालं तर राज्य मिळालं दुर्योधनाला. अधर्मानं वागून राज्य मिळतं आणि धर्मानं वागून वनवास मिळतो, मग कशाला धर्मानं वागता? अधर्मानं वागा, राज्य मिळतं त्याच्याने, पदरात काहीतरी पडतं, धर्मानं वागूनही दुःख मिळतं, आणि अधर्मानं वागून जर आनंद होतो तर धर्म पाळायचा कशा करता? द्रौपदीने रागाने विचारलंय. त्याला धर्मराजाने चांगलं उत्तर दिलं. धर्मराज म्हणाले, द्रौपदी मला वनवास मिळावा किंवा राज्य मिळावं म्हणून मी धर्म पाळतो असं नाही, मग का धर्माचं पालन करता? धर्मराजाने सांगितलं, कारण धर्मानं वागणं हा माझा धर्म आहे म्हणून मी धर्म पाळतो. मी माणूस आहे ना, मी कुत्र्याकडून धर्मपालनाची अपेक्षा करीन का? मी गाढवाकडून धर्मपालनाची अपेक्षा करीन का? मी मनुष्य तर प्राण्यांकडून धर्मपालनाची अपेक्षा, अरे माझ्या करताच धर्माची निर्मिती आहे, मीच धर्म पाळू शकतो कारण माझ्या जीवनाच्या कल्याणाची व्यापक भावना माझ्याच ठिकाणी निर्माण होते. कुठल्याही कुत्र्याला आपण मुक्त व्हावं असं वाटत नाही, कुठल्याही कुत्र्याला आपल्याला देव भेटावा असं वाटत नाही, बऱ्याच कुत्र्यांना तर ज्ञानेश्वरीही वाचावी असं वाटत नाही. वाटत नाही तर काय करता काय त्याला? म्हणजे आपण गैरअर्थाने घेऊ नका, तुम्ही कुठे गेलात विचारानं मला माहिती नाही, पण मी सरदोपट विधान केलं. संत वाङ्मय वाचा वाटत नाही, आपल्याला परमात्मा भेटावा, आपलं जीवन सुखमय व्हावं, आपल्या जीवनामुळे इतरांना सुखमय आपल्याला करता यावं अशी भावना निर्माण होत नाही ना. ती कुणाच्या ठिकाणी निर्माण होईल? माणसाच्या ठिकाणी. धर्मो हि देशाम अधिको विशेषो धर्मेण हि ना पशुभिः समानः आहार निद्रा भय मैथुनंच सामान्यमेतत् पशुभिर् नराणाम. सांगतो ना आपण, धर्म हा माणसाच्या जीवनाचा व्यावर्तक आहे हे लक्षात ठेवा. धर्म व्यावर्तक आहे. व्यावर्तक आहे याचा अर्थ तो आपल्याला इतरांपासून बाजूला काढणार आहे, त्याला धर्मदान असं म्हणतात. दुसरं जे दान सांगितलं ते अर्थदान. अर्थदान हे प्रयोजन ठेवून केलेलं असतं, प्रसंगवशात. काही प्रसंगात माणसं दान करतात. आपल्याकडे कोणीतरी गेलं घरातलं की दान करण्याची पद्धत आहे. त्याची गती सुकर व्हावी, त्याला चांगली गती मिळावी, त्याच्या नावाने ते दान केलं जातं, अर्थदान आहे. कारण प्रयोजन आहे त्याच्या मागे. धर्मदान जसं, अर्थदान तसं कामदान असतं. आता कामदान हे सुद्धा तशा अर्थाने दोषच आहे. लज्जादान एक असतं. आपण चार चौघात बसलेलो आहोत, तिथं कोणीतरी आला आणि आपल्याला म्हणायला लागला, नाही हो एवढं द्याच मला आत्ता. आपण मित्रांमध्ये बसलेलो आहोत, चांगल्या ठिकाणी बसलेलो आहोत, चांगल्या लोकांमध्ये बसलेलो आहोत, आणि तिथं आपल्या गावाकडचा एखादा मनुष्य दारू प्यायलेल्या अवस्थेमध्ये आला आणि त्यांनी सांगितलं, नाही हो गावाकडे जायला पैसे नाहीत, आता मग मला पैसे द्या गावापुढ. मग तो रडायला लागला, मित्रांमध्ये चार प्रतिष्ठित लोकांमध्ये आपले पाय धरायला लागला. आपण काय करतो? बर घे जा इथून. हे काय आहे? लज्जादान आहे. लाजे काजे पोटी देणं, आपली लाज जाऊ नये म्हणून देणं हे लज्जादान आहे. म्हणजे चार चौघांमध्ये आपली अप्रतिष्ठा होऊ नये याच्याकरता म्हणून जे दान दिलं जातं ते लज्जादान आहे. काही हर्षदान नावाचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये अधिष्ठानात. हे सगळं सांगत बसणं म्हणून मी म्हटलं की हे जरा टेक्निकली आहे. दानाचं हे महात्म्य जरा वेगळं आहे. म्हणजे दानाची प्रक्रिया आणि स्वरूप सांगणार आहे. अचानक आपण बसलेलं असताना बातमी येते,
मित्राला नातू झाला, मित्राला मुलगा झाला, आपण लगेच जा रे 100 रुपयाची पेढी, तुझा काय संबंध आहे, कशा करता काय संबंध? काही नाही, संबंध काहीच नसतो. पण आपल्या जवळच्या व्यक्तीला जेव्हा हर्षाचे प्रसंग निर्माण होतात, आनंदाचे प्रसंग निर्माण होतात, तेव्हा ती आपली प्रिय व्यक्ती असल्यामुळे आपल्याही ठिकाणी जो आनंद निर्माण होतो, त्या आनंदात केलं गेलेलं जे दान असतं त्याला हर्षदान अशी संज्ञा आहे, त्याला हर्षदान म्हणतात. माझा संबंध नाही, मुलगा झाला त्याला, नातू झाला त्याला, मग मी का दान करतोय? तो माझा आहे म्हणून हे हर्षदान आहे. आणि काही भयदान आहे, भयदान अनर्थ निवृत्ती करता म्हणून काही वेळेला ते करावं लागतं. विवश होऊन केलं जाणारं दान आहे भयदान. 6 अधिष्ठानं आहेत, 2 हेतू आहेत, दानाची 6 अंग आहेत. या 6 गोष्टी एकत्रित आल्याशिवाय दान नावाची प्रक्रिया घडत नाही. त्याच्यामध्ये कोणकोण लागतं? दाता, प्रतिग्रहिताच, शुद्धी, देयंच, धर्मयोग, देशकालवच दानाना अंगानी एतानी षड्विधो. हे 6 अंग आहेत दानाची. दानामध्ये काय काय लागतं? दानामध्ये देणारा एक लागतो, दानामध्ये घेणारा एक लागतो. त्याच्यातही शास्त्र आहे, दाता कसा असावा याचं शास्त्र आहे. धर्मशास्त्राने सांगितलंय दाता निरोगी असावा, रोगी चालत नाही दाता. कारण रोगी जेव्हा दाता होतो तेव्हा स्वाभाविक त्याच्या दानामध्ये अपेक्षा निर्माण होते की माझ्या रोगाची निवृत्ती व्हावी, ते चालत नाही. म्हणून दाता निरोगी असावा, दाता धर्मबुद्धीचा असावा, दाता देण्याची स्वाभाविक इच्छा असणारा असावा. दुसऱ्याचं बघून मलाही द्यावं वाटतं हे काही उपयोगाचं नसतं. बाहेरगावी तीर्थयात्रेला गेलेले लोक बहुतेक वेळेला असं करतात, तो देताना बघून हा देतोय, काही नसतं त्यात. 4-5 जण गेले, 10 जण गेलेले असतात, सगळेजण दान करतात, याला दान न करता बरं वाटत नाही म्हणून हा दान करतो. सगळे देतात, मी न दिलेलं बरं दिसणार नाही म्हणून, चालत नाही. देण्याची स्वाभाविक इच्छा असणारा असावा. सांगू अजून, दाता व्यसनरहित असावा असं शास्त्र आहे. दात्याचं दातृत्व हे लक्षात घ्या, तो व्यसनरहित असावा. एरवी तंबाखू खातोय, दारू पितोय, तीर्थात गेल्यावर दान करतोय, त्याचं दान स्वीकारलं जात नाही देवतांकडून. तो व्यसनरहित असावा, तो पवित्र असावा, त्याला मिळालेली संपत्ती सन्मार्गानं मिळालेली असावी. म्हणजे सन्मार्गानं आपली उपजीविका चालवणारा असावा तर तो दाता. त्याला एक दाता लागतो, एक प्रतिग्रहिता लागतो. प्रतिग्रहिता म्हणजे घेणारा. घेणारा कोण असावा? ज्याचं कुळ उत्तम आहे, ज्याचं शील चांगलं आहे, ज्याच्याकडे काही विद्या आहे, काहीतरी त्याच्याजवळ असावं तर दान द्यावं. विद्यावानाला दान देणं आवश्यक आहे, दिलं पाहिजे. त्याचा आचार चांगला असावा, योग्य मार्गानं जाणारा असावा, तो दयाळू असावा, इंद्रियांवर ताबा मिळवणारा असावा, मोक्ष मार्गाकडे प्रवृत्त झालेला असावा, तर तो प्रतिग्रहिता. हे सगळं बारीक बारीक जेवढं तपशिलात बघत जाऊ तसं तसं ते अधिकाधिक जास्त कठीण होत जाईल. दानाकरता शुद्धी लागते. शुद्धी असणं म्हणजे काय? दात्याकडे दाता शुद्ध असावा म्हणजे काय? याचकाकडे बघून त्याचं अंतःकरण कळवळावं तर तो शुद्ध असतो. त्याला स्वाभाविकतेनं वाटलं पाहिजे, अरे नाही याला मदत करणं फार आवश्यक आहे, आणि आत्ता आपणच करू शकतो, दुसरं कोणी करू शकणार नाही. याचकाकडे बघून, अरे कोणताही याचक काही स्वतः अभिमानानं मागत नाही, मागण्याची हौस आहे म्हणून मागत नाही, त्यालाही त्याची लाज असते, त्यालाही आपली लज्जा सोडून मागावं लागत असतं. हा मागायचंच आहे म्हणून निर्लज्जपणाने मागणारा हा भिकारी असतो, याचक नसतो, तो भिकारी आहे. शास्त्रांनी चिंतन करताना असं म्हटलंय, देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंचदेवता मुखम निर्गत्य गच्छंती
श्रीही ह्रीही धीही धृतयः कीर्तयः. शास्त्र असं म्हणतं, देही इति वचनम श्रुत्वा, मला द्या असं ऐकल्यानंतर काय होतं, द्या हा जो शब्द आहे की नाही, याच्याकरता तोंड उघडावं लागतं. तोंड बंद करून द्या असं म्हणता येत नाही. तुम्ही बघा, म्हणजे घरी जाऊन बघा, पण प्रयत्न तरी करून बघा. द्या आकारांत शब्द आहे ना, आकारांत शब्दाला तोंड उघडणं भाग असतं. द्या आ तोंड उघडावं लागतं. आणि द्या असं ऐकल्यानंतर, देही इति वचनम श्रुत्वा हे वचन ऐकल्यानंतर, देहस्था पंच देवता, देहात राहणाऱ्या पाच देवता, द्या म्हणण्याकरता जे तोंड उघडावं लागतं, त्या उघडलेल्या तोंडातून आपल्या देहात राहणाऱ्या पाच देवता आपल्याला सोडून जातात. म्हणून द्या म्हणायचं नाही, भीक मागायची नाही. काय काय जातं, श्री ही ह्री ही धी ही धृतयः कीर्तयः. आपली श्री संपत्ती सोडून जाते, द्या म्हणणाऱ्यांजवळ संपत्ती राहत नाही. ह्री ही लज्जा सोडून जाते, धी ही बुद्धी सोडून जाते, धृतयः धैर्य सोडून जातं, आणि कीर्तयः त्याची कीर्ती त्याला सोडून जात असते. द्या म्हणणाऱ्यांना कीर्ती नसते, जो मागतो त्याला कीर्ती नाही, जो मागतो त्याला लाज सोडावी लागते. आणि हे सगळे अपमानाचे प्रसंग आहेत, ह्याच्यातलं एकही चांगलं नाही. संपत्ती सोडून जाणं चांगलं नाही, आपली लाज आपल्याला सोडून जाणं चांगलं नाही, आपली कीर्ती आपल्याला सोडून जाणं चांगलं नाही. हे कशा करता मी आपल्याला सांगतो की शुद्धी म्हणजे काय. द्या असं म्हणणाऱ्याला काही अभिमानानं म्हणावं वाटत नाही, मला द्या हो मला गरज आहे असं म्हणणारा मनुष्य काही आनंदानं आपल्या दारात येत नाही. त्यालाही निकट आहे, त्यालाही आपली लाज सोडावी लागलेली, आणि त्याची ती अवस्था बघून देणाऱ्याचं अंतःकरण कळवळलं पाहिजे, तर तो दाता शुद्ध आहे. तर तो दाता शुद्ध, शुद्धी असणं असं म्हणतात त्याला म्हणतात. त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे. ज्याला द्यायचंय ना, त्याच्यातला दोष न बघता दिलं पाहिजे, तर ती देणाऱ्याची शुद्धी मानली जाते. शास्त्राचं चिंतन आहे सगळं. आपल्याकडून त्याला थोडीफार का होईना मदत व्हावी, त्याचा सत्कार व्हावा, याच्याकरता दिलं जातं, ती दानाची शुद्धी असते. दान हे धर्मयुक्त ध्येय पाहिजे. धर्मयुक्त ध्येय म्हणजे धर्म मार्गाने मिळवलेल्या संपत्तीचं दान होतं. लोक काय करतात बऱ्याचदा, म्हणजे लोक या शब्दाचा अर्थ स्वतःवर घेऊ नका आपण. हे मी एक सामान्यत्वानं उदाहरण सांगतो. ऑफिसमध्ये भ्रष्टाचार करून तीर्थक्षेत्री जाऊन दान करणं ही दानाची प्रशस्तता नाही ना. कारण जे द्रव्य आलं ते गैरमार्गाने आलं आहे, अधर्मानं आलेलं आहे. धर्मदेय युक म्हणजे काय, म्हणजे आपल्याला जे द्रव्य दान द्यायचं आहे त्याच्या त्या ते धर्म मार्गानं आलेलं असलं पाहिजे. धर्म मार्गानं आलेलं असलं पाहिजे याचा अर्थ इतरांना पीडा न देता ते धर्म ते द्रव्य आपल्याला कमावता आलं पाहिजे. इतरांना पीडा देऊन नाही, पीडा न देता धर्म मार्गानं येणं. याचा दुसरा अर्थ सांगू मी आपल्याला, फार कष्ट न घेता स्वप्रयत्नानं कमावता आलेलं त्याला धर्म म्हटलं जातं. फार खूप कष्ट घेऊन जे कमावलं जातं ना, ते धर्मदान म्हणलं जात नाही. कारण जिथं खूप कष्ट घेऊन आपल्याला मिळतं तिथं देण्याची लवकर प्रवृत्ती होत नसते. जे सहज मिळतं ते तेवढ्या सहजतेनं देण्याची बुद्धी होते, पण कष्टानं मिळालेलं जे असतं ते देण्याची लवकर बुद्धी होत नाही. स्वप्रयत्नानं मिळवलेलं असावं लागतं त्याला. आणि दानाचं शेवटचं अंग सांगितलं, देश आणि काल बघून दान दिलं पाहिजे. देशे कालेच पात्रेच तत् दानम सात्विकम स्मृतम. दानाची दोन फलं आहेत, एक ऐहिक फल आहे, एक पारलौकिक फल आहे. ऐहिक फल काय आहे, पारलौकिक फल काय आहे, मी मगाशी बोलून आलो. दानाचे चार प्रकार आहेत. ध्रुव दान आहे, त्रिक दान आहे, काम्य दान आहे, नैमित्तिक दान आहे. ध्रुवदान म्हणजे, ध्रुव म्हणजे निश्चित राहणारं. कुठल्या तरी गावाला विहिरीची गरज आहे, विहीर त्यांना निर्माण करून देणं हे ध्रुवदान मानलं जातं. कारण ते गावाकरता कायमचं झालं ना. एखाद्या गावाला तलाव खोदून देणं कायमचं झालं. ही जी दानं आहेत याला ध्रुवदान म्हणतात. उद्यान निर्माण करून देणं. त्रिक दान म्हणजे रोज सकाळी जे दान करावं असं शास्त्र सांगतं ना, ते रोजचं केलं जाणारं दान. थोडं तरी काहीतरी द्यावं, पण रोज द्यावं, ते त्रिक दान आहे. काही दानं काम्य दानं असतात,
आम्हाला ऐश्वर्य प्राप्त व्हावं, संतान प्राप्ती व्हावी, अमुक प्राप्त व्हावं, तमुक प्राप्त व्हावा, विजय प्राप्त व्हावा, याच्याकरता दिलं जाणारं दान काम्यदान आहे. काही नैमित्तिक दानं असतात, ग्रहण काळामध्ये संक्रांतीला वगैरे दान करण्याची पद्धत आहे आपल्याकडे. दे दान सुटे गिराण, ते काय दान, हे नैमित्तिक दान म्हटलं जातं. म्हणजे याचं दान दिल्याशिवाय ग्रहण सुटतच नाही. काय अधिकार, दे दान सुटे गिराण, यांनी दान द्यावं तर ग्रहण सुटावं. दानाचे तीन प्रकार आहेत, एक उत्तम दान, मध्यम दान, कनिष्ठ दान. एखाद्याला घर देणं, मंदिर बांधून देणं, गोदान करणं, भूमिदान करणं, ग्रहदान करणं, सुवर्णदान करणं, विद्यादान करणं उत्तम दानात येतं. मध्यम दानामध्ये अन्नदान करणं, वस्त्रदान करणं मध्यम दानामध्ये येतं. कनिष्ठ दानामध्ये आपण आता ते 13व्या 14व्याला जी दानं केली जातात त्याच्यामध्ये ते येतं. छत्री देतात, पलंग देतात, गादी देतात, जोडे देतात, हे सगळं कनिष्ठ दानामध्ये येतं. कनिष्ठ दानामध्ये येतं. आसन देतात, दिव्याचं दान देणं कनिष्ठ दान मानलं गेलं, दगडाचं दान देणं कनिष्ठ दान मानलं गेलं, मधाचं दान देणं कनिष्ठ दान मानलं गेलं, हे सगळं कनिष्ठ दानामध्ये येतं. हे सगळं कशाकरता सांगितलं हो मी? मूळ काय, कशाकरता चाललंय हे सगळं? दानाचं एक शास्त्र आहे, ते शास्त्र आपल्या कानावर असावं म्हणून फक्त सांगितलं. आता ही जी हे अशा पद्धतीचं केलं गेलेलं दान, या दानाचे हेतू काय आहेत लक्षात घ्या ना. कशाकरता हे सगळं चाललंय, दान दिल्याने होतं काय, दान का द्या, दानाचा परिणाम काय, याला दान म्हणायचं का, या सगळ्याला खरं जर म्हटलं तर ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या समर्थांच्या भाषेत याला दान म्हणताच येत नाही. मग दानाची नेमकी व्याख्या काय, दानाची नेमकी प्रक्रिया काय, दान कशाला म्हणावं? दान आमचा मरण कालातला मित्र आहे, दान आम्हाला मोक्ष प्राप्त करून देतो, दान असं आहे, दान तसं आहे, दानाने आम्हाला यश दानम त्या महाभारतात एक चिंतन आहे, दानम एक पदम यशहा, आम्हाला यश प्राप्ती करता फक्त दान एवढं एकच पुरेसं आहे. यश या शब्दाचा अर्थ कीर्ती असा आहे बरं, यश या शब्दाचा अर्थ आहे कीर्ती. यश म्हणजे कीर्ती, यश म्हणजे विजय. या अर्थाने आपण यश अपयश असा जो शब्द प्रयोग करतो ना, त्या अर्थाने यश शब्द संस्कृतात येतो पण इथं येत नाही. यश या शब्दाचा अर्थ आहे कीर्ती. एकेकच गोष्ट पुरेशी ठरते. महाभारताने चिंतन करताना असं म्हटलंय, दक्षता सावधगिरी, दाक्षम एक पदम धर्म्यम. दक्षता धर्माला एकच गोष्ट कारण आहे, आम्ही सावध राहिलं पाहिजे, हाच आपला धर्म आहे. कायम सावध राहा, सावध राहा, सावध राहा, हा आपला धर्म आहे. यशाकरता एकच गोष्ट करा, दानम एक पदम यशहा. स्वर्ग प्राप्त करून घेण्याकरता एकच करा, सत्यम एक पदम स्वर्गीयम. आणि आपल्या जीवनाच्या सुखाकरता एकच गोष्ट करा, शीलम एक पदम सुखम. एकेकच गोष्ट सांगितली, त्याच्यात आपल्या कीर्तीचं मुख्य साधन काही असेल तर दान. पण हे दान कोणत्या अर्थाने? आता थोडं ज्ञानेश्वर महाराजांकडे येतो. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबारायाने या दान संबंधाने जे चिंतन केलंय ते फक्त आपण पहा. ज्ञानोबाराय जे बोलतात त्याच्यामध्ये, आता देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते, वैरी झाली आही आर्ता ते न वंचणे जे का. तीनच ओव्या ज्ञानेश्वर महाराजांच्या आहेत, तेवढ्याच मला आता आपल्या समोर ठेवायच्या आहेत. कोण आहे तो? देह वाचा चित्ते यथा संपन्ने वित्ते कोण आहे? वैरी झाली आहे, पण आहे कोण? आर्ताते. आर्ताते म्हणजे जो दुःखी आहे, संकटानं पीडित झालेला आहे, असा वैरी जरी आमच्या समोर आला तरी आपल्याजवळ जेवढं काही आहे, यथा संपन्ने वित्ते, संपन्ने वित्ते नाही यथा संपन्ने, आपल्याजवळ जेवढं काही द्रव्य असेल त्या अनुकूल द्रव्यानं त्याला
देह वाचा आणि चित्त या तिन्हीचा समन्वय करून देणं याला ज्ञानेश्वर महाराज दान असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या दान या व्याख्येमध्ये काय काय येतं असं पहा. एकतर आपल्याजवळ भरपूर असावं अशी अपेक्षा नाही, जेवढं असेल तेवढं. कुणाला द्यावं? योग्य व्यक्तीला द्यावं, जो दुःखानं पीडित आहे त्याला द्यावं. पण दुःखानं पीडित असला तरी त्याचा अधिकार न बघता द्यावं, तो वैरी असला तरी त्याला द्यावं. आणि देताना कसं द्यावं? तर देह वाचा आणि चित्त या तिन्ही गोष्टींचा समन्वय करून द्यावा. चित्तामध्ये तो वैरी आहे असा वैरभाव धारण न करता द्यावं. आपण स्वतःच्या देहानं त्याची आर्तता म्हणजे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या वाचेनी त्याचं कौतुक करून किंवा त्याचं सांत्वन करून त्याला ते द्यावं. मगाशी आपण बोललो ना महाभारतानं, द्यावं पण सांत्वन करून द्यावं. वाचेनी देणं म्हणजे काय? सांत्वन करून देणं. ज्ञानेश्वर महाराजांच्या व्याख्येची परिपूर्णता आपण बघा. याच्या पलीकडे जाऊन दान या संकल्पनेची अधिक जास्त व्यापक आणि परिपूर्ण व्याख्या जगताच्या कोणत्याही शास्त्रामध्ये तुम्हाला मिळणार नाही. जेवढं असेल तेवढ्यातलं द्या, आर्ताला द्या. आर्ताला देताना त्याच्या तो वैरी असला तरी वैरभाव न ठेवता द्या आणि देताना देह वाचा चित्त यांनी देण्याचा प्रयत्न करा, याला दान म्हणतात. याच्या पलीकडे दानाची व्याख्या असूच शकत नाही. कुणाला द्या हे कळलं, कसं द्या हे कळलं, काय द्या हे कळलं आणि कुणी द्या हे कळलं, संपलं. व्याख्येमध्ये काय येत असतं? व्याख्येमध्ये काय येतं? कुणी द्यावं, कुणाला द्यावं, कसं द्यावं, काय द्यावं, संपलं ना. ह्याच्या पलीकडे काय आहे? कुणी द्यावं, आपण द्यावं, कसं द्यावं, वैरभाव न ठेवता देहवाच्या चित्तानं द्यावं, कुणाला द्यावं, वैरी असला तरी तो आर्त म्हणून आमच्या समोर आला असेल तर आर्तालाही द्यावं. बरं, किती द्यावं? यथासंपन्न द्यावं, जेवढं आहे त्याच्यातलं थोडंसं द्यावं, संपलं. ह्याच्या पलीकडे दानाच्या व्याख्येमध्ये आपल्याला काय अपेक्षित आहे मला सांगा? काहीच नाही. एकाच ओवीमध्ये ज्ञानोबरांनी चार प्रश्नांचा उलगडा, चार भूमिकांमधून दानाची परिपक्व आणि परिपूर्ण व्याख्या आपल्याला सांगितली. वैरभाव धारण न करता द्यावं, वैर्यालाही द्यावं पण तो अर्थ असावा, देताना आपल्याजवळ जेवढं आहे त्याच्यातलं द्यावं, नाही म्हणून गप्प बसू नये, थोडं तरी देण्याची सवय माणसाला असावी. थोडं तरी. जगद्गुरु शंकराचार्यांच्या चरित्रात कथा आहे. आचार्य भिक्षेसाठी बाहेर पडले, एका स्त्रीच्या अंगणामध्ये गेले, भिक्षा मागितली. स्त्रीच्या ठिकाणी दारिद्र्य होतं. तिनं सांगितले, मी तुम्हाला देऊ नाही शकत. समर्थांच्या चरित्रात ही कथा आहे. आचार्यांनी सांगितलं, नाही म्हणू नका, काहीतरी द्या, काहीतरी द्या. शेवटी काही सापडलं नाही म्हणून घरात आवळ्याचं झाड होतं, त्याचा एक आवळा खाली पडला होता. देण्यासारखं एवढंच आहे, आम्ही स्वतः उपाशी आहोत, आम्ही तुम्हाला काय द्यावं. तिने तेवढाच आवळा आचार्यांच्या झोळीत टाकला. तिच्या दारिद्र्याची आचार्यांना कल्पना आली, कारुण्य दाटून आलं. हिच्याजवळ देण्यासारखं काही नाही, घरदार उपाशी आहे. आचार्याने तिच्या अंगणात उभं राहून लक्ष्मी मातेची प्रार्थना केली. त्याच्यातून निर्माण झालेलं स्तोत्र त्याला कनकधारा स्तोत्र असं म्हणतात. ते स्तोत्र आचार्याने तिच्या अंगणात उभं राहून म्हटलं. म्हटल्यानंतर त्याचा परिणाम म्हणून तिच्या अंगणामध्ये सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पडला असं वर्णन आहे. पण आचार्याने त्याच्यातला एकही सोन्याचा आवळा उचलला नाही हे चरित्र आहे. हे चरित्र आहे. इतिहासातलं चरित्र शोधायचं येते. हे इतिहास काय आहे? सोन्याचा पाऊस पडला. आणि चरित्र काय? पाऊस पडू नये, अर्धा सुद्धा आवळा उचलला नाही हे चरित्र आहे. हे शील आहे. काहीतरी देण्याची सवय पाहिजे. समर्थांना त्या माऊलीनं सांगितलं, नाही आहे माझ्या घरी काही तुम्हाला. समर्थांनी तिला सांगितलं, नाही म्हणूच नको, काहीतरी दे. ती म्हणाली, काहीच नाही, आता काय देऊ तुम्हाला. समर्थांनी तिला सांगितलं, तुझ्याकडे देण्यासारखं काही नसेल तर अंगणातली चिमुटभर माती उचलन माझ्या जोळीत टाक. तिला वाईट वाटलं. ती म्हणाली, असं का बोलता महाराज आपण?
मी माती टाकेन का आपल्या झोळीमध्ये, नाहीये माझ्याकडे ही वस्तुस्थिती आहे पण म्हणून मी माती टाकू, माती का टाकू? समर्थाने तिला दिलेलं उत्तर फार चांगलं आहे. समर्थ तिला म्हणाले, आज तुझ्याकडे देण्यासारखं काही नाही हे मला माहिती आहे, पण तरी तू चिमुटभर माती टाक असं मी म्हणतोय. याचं कारण असं आहे की आज तुझ्याकडे देण्यासारखं काही नाही आहे म्हणून तू नाही म्हणतेस, पण उद्या प्रारब्ध बदललं तुझ्याकडे सगळं आलं तरी केवळ देण्याची सवय नाही म्हणून तू नाही म्हणू नयेस, म्हणून तुला चिमुटभर माती टाक. ती सवय लागते ना नाही म्हणायची. आज नाही आहे गोष्ट खरी आहे, पण नाही म्हणायची सवय लागली की सगळं असताना केवळ सवय लागली म्हणून माणसं नाही म्हणू नयेत. याच्याकरता चिमुटभर माती माझ्या जोळीत टाक मला चालेल, पण काहीतरी दिलं पाहिजे, थोडं तरी दिलं पाहिजे, या उद्देशानं समर्थांनी तिला ती भूमिका सांगितली. ज्ञानेश्वर म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची ही व्याख्या मला जास्त पक्व वाटते, परिपक्व वाटते. किती यथासंपन्ने वित्ते वैरी झाली आहे अर्थात न वंचणे जे का, पण कसं द्या हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात देह वाचा चित्ते. देह वाचा आणि चित्त या तिन्हीनी दान करावं, या तिन्हीचं आता देहाचा वाचेचं आणि चित्ताचं या तीनच गोष्टींचा उल्लेख ज्ञानेश्वर महाराजांनी का केला या संबंधातला थोडासा विचार करून उद्याला आपल्याला हा विचार संपवायचा आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या या तीनही ओव्यांचं विवरण करून झालं की आपला विचार संपेल. दान नावाचा एक सद्गुण भगवान अर्जुनाला सांगतात, त्याच्या संबंधानं ज्ञानेश्वर महाराजांनी दानाचं जे महात्म्य, दानाचं जे स्वरूप आपल्यासमोर मांडलंय त्याची पूर्वपीठिका किंवा दान या संकल्पनेविषयी एक सामान्यत्वानं माहिती आपण पाहिली, पण ज्ञानेश्वर महाराज त्या संबंधानं नेमकं काय म्हणतायत याचा विचार आपल्याला करायचा आहे. तो उद्याच्या शेवटच्या सत्रामध्ये करणार आहोत, तोपर्यंत आपण इथे थांबू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, विठ्ठला 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 विठ्ठला.